सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण आपलं डिटर्मिनंटचं 6वं लेक्चर आज बघणार आहे. ठीक आहे, होपफुली तुम्ही 5 लेक्चर बघितलेले असतील, बऱ्याच गोष्टी कव्हर झालेल्या. आता आपण लास्ट पॉइंटला आपल्या आलेलो आहे, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स आणि काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत ते आपण डिस्कस करणार आहे ऑब्व्हियसली, आणि फायनली जाऊन आपण काहीतरी क्वेश्चन्स बघणार आहे. ठीक आहे, सो आजचं लेक्चर मोस्ट प्रोबॅबली आपलं कम्प्लीट होईल मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स आणि त्याच्यावरच्या एक्झाम्पल्स घेणार. ठीक आहे, सो आधी तुमचं जे मी मागे पण बोललो होतो की प्रॉपर्टीज तुमच्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत, की प्रॉपर्टीज आल्या तरच आपण त्याचा उपयोग पुढे अप्लाय करू शकतो, कुठे ना कुठे त्याला वापरू शकतो. त्यानंतर आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की डिफरन्सिएशन होतं, त्याच्यानंतर इंटिग्रेशन होतं आणि समेशन होतं. सो ह्याचे काही आपण रूल्स अँड रेग्युलेशन बघितले होते, त्याच्यावरचे एक्झाम्पल बघितले होते, होमवर्क पण बऱ्याच मुलांनी पाठवले, सो चांगली गोष्ट आहे. सो आजच्या लेक्चरला एक लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन थोडासा बाकी टॉपिक्सपेक्षा थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला सवय नसते या गोष्टीची, थोडंसं त्यामुळे थोडासा फरक पडतो याच्यात. सो अंडरस्टँडिंग ही तुमची म्हणजे लक्ष जास्त असलं पाहिजे या लेक्चरला, तर तुमचं अंडरस्टँडिंग जास्त क्लिअर होईल. ठीक आहे, सो थोडंसं तुम्हाला असं किचकट वाटेल पण काही टेन्शन घेऊ नका, आपण सगळं क्लिअर करून घेणार आहे. ठीक आहे, सुरू करूया आजचं लेक्चर चालू. सो मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट ज्यावेळी मी म्हणतो, ठीक आहे, सो आता मी साधी गोष्ट म्हणतो की जेव्हा दोन डिटर्मिनंट आहेत, बाबा हा डिटर्मिनंट एक आहे, हा डिटर्मिनंट एक आहे, ठीक आहे, मग तो काही असेल, डिटर्मिनंट असा असेल की एक्स वन एक्स टू एक्स थ्री, वाय वन वाय टू वाय थ्री, झेड वन झेड टू आणि झेड थ्री, इथे असेल ए वन ए टू ए थ्री, बी वन बी टू बी थ्री, सी वन सी टू आणि सी थ्री. ठीक आहे, आता आपल्याला दिलं असेल की वी हॅव टू फाइंड द डेल्टा अँड वी हॅव टू मल्टिप्लाय दिस थिंग्स. आता पहिली गोष्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन कशा कशा पद्धतीने होऊ शकतं. आता ह्याच्यात सगळ्यात बेसिक आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय, की भाई डिटर्मिनंट म्हणजे काय, एक व्हॅल्यूज आहे, बरोबर आहे, आपण हे आधी पण डिस्कस केलेलं आहे की डिटर्मिनंट म्हणजे एक साधी व्हॅल्यू आहे. तर मला जर असं म्हणजे आणीबाणी जी वेळ आली की मला हे मल्टिप्लिकेशन होत नाहीये, तर मी काय करेन, याचं इंडिव्हिज्युअल आन्सर काढेन. ठीक आहे, आणि याचं इंडिव्हिज्युअल आन्सर काढेन मी. शेवटी काय, ही व्हॅल्यूज आहे ना, दिस विल बी अ व्हॅल्यू इन टू अ व्हॅल्यू, सो नो प्रॉब्लेम. सो फायनली आन्सर आपल्याला भेटून जाऊ शकतं. हा एक टाईप झाला, हा आपला एक बेसिक टाईप झाला. बेसिक टाईप म्हणण्यापेक्षा काय, की ही एक मेथड ऑब्व्हियसली चालणार आहे, नाहीतर काय की जे पुढे बघणार ना ते सगळं तुम्ही विचार करत, सर ह्याची गरज आहे का, तर आहे. हे सोडा, हे तुम्हाला माहिती असावं की हे शक्य आहे म्हणून हे सांगतोय, बाकी काय नाही, पण जे मेन आहे ते लागणारच आहे. ठीक आहे, सो आनंद जास्त घेऊन नका, हा आपल्याला पुढचं सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे. सो आन्सर तर भेटेल बिंदास, नो टेन्शन. सो हा एक टाईप झाला. पण जर मला दोन डिटर्मिनंट मल्टिप्लिकेशन एक डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, ठीक आहे, आय वॉन्ट टू राईट इन द डिटर्मिनंट फॉर्म ओनली, तर मग प्रश्न आला, मग मला हे असं करून नाही चालणार, हा काय माझा डिटर्मिनंट फॉर्म नाही झाला, ही एक व्हॅल्यू झाली. मी काय म्हणतोय, ह्याचं मल्टिप्लिकेशन मला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि मग मला इव्हॅल्युएट करायचं, देन इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट अँड फाइंड द आन्सर. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या, मला जर गरज आहे तर मला ते करावंच लागेल, ऑब्व्हियसली मला त्याला ऑप्शनच नाही आहे. सो ही एक पद्धत, तर ही दुसरी पद्धत, आपल्याला आज ही पद्धत क्लिअर करून घ्यायची. ठीक आहे, सो होपफुली तुम्हाला कळलं असेल की हे कधी लागणार आहे आणि हे कधी लागणार आहे. तर हे अगदी बेसिक मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळी, पण जर एक्झाम्पलमध्ये कॉन्स्टंट नंबर नसतील, आता हे कधी उपयोगी येईल, जेव्हा तुमचा डिटर्मिनंट असा काहीतरी असेल, वन टू थ्री फोर फाय सिक्स झिरो वन टू इन टू झिरो थ्री टू वन फाय सिक्स सेव्हन एट नाईन, असा काहीतरी डिटर्मिनंट दिलेला असेल, तुम्ही हे वापरा ना, बिंदास वापरा, काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळी तुमचा डिटर्मिनंट असा अल्फा बीटा गॅमा असा काहीतरी असेल, पी क्यू आर असा काहीतरी दिलेला असेल, एक्स वाय झेड इन टू इथे काहीतरी अजून दिलेलं असेल, ई एफ जी वगैरे अशा पद्धतीने जर काही दिलेलं असेल, तर ऑब्व्हियसली हे काही कॉन्स्टंट व्हॅल्यू यील्ड नाही करणार आहे, हे समथिंग इक्वेशन फॉर्म मध्ये येईल माझं, बरोबर आहे, हे सुद्धा काहीतरी इक्वेशन फॉर्म मध्ये येणार आहे 100%. मग हे जे आहे ह्याला आपल्याला टॅकल करायचं, लक्षात घ्या, ह्याला आपल्याला टॅकल करायचं आहे, ह्या टाईपच्या एक्झाम्पल साठी आपल्याला प्रॉपर्टी युज करायच्या आहे. याला तर ठीक आहे, ही प्रॉपर्टी डायरेक्टली इथे मी युज केली, व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू काढली, आन्सर मिळालं, मला काही टेन्शन नाही आहे. पण ज्यावेळी असं असणार आहे त्यामुळे मला प्रॉपर्टीचाच वापरायला लागेल. ठीक आहे, सो प्रॉपर्टी आहे काय, कशा पद्धतीने वर्क होतं ते पण आपण बघून घेऊया. चला आता हे राहू द्या, हे जे जनरल लिहिलेलं आहे हे तसं तसं ठेवलं, आपण ह्यालाच मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, त्याच्या आधी काही अजून पॉइंट्स टू रिमेंबर जे आपल्याला इथे यूज होणार आहेत, ते म्हणजे काय आहे की बाबा हे ऑर्डर जे आहे हा 3/3 आहे, हा किती आहे 3/3. सो फायनल जो तुमचा आन्सर येणार आहे, ओके, फायनल डिटर्मिनंट जो तुमचा येणार आहे तो सुद्धा 3/3 असणार आहे, हे समजून घ्या. ठीक आहे, सो मल्टिप्लाय केल्यानंतर बाबा हे 9 एलिमेंट्स इंटू हे 9 एलिमेंट्स असं नाहीये, किंवा हे 81 एलिमेंट्स येतील असा काही विषय नाही आहे,
विषय तुम्हाला कळला पाहिजे की जे ऑर्डर आहे तीच ऑर्डर इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तीच ऑर्डर आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा नवच एलिमेंट असणार आहे. भले इथे आपण किती डिटर्मिनंट मल्टिप्लाय केले तरी सुद्धा नाईनच एलिमेंट आपल्याला शेवटी भेटणार आहे. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन होतं कशामध्ये? तर बघा, सेम ऑर्डरचा असेल डिटर्मिनंट, ओके, सेम ऑर्डरचा डिटर्मिनंट असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्या फॉर्म मध्ये लिहू शकता. आता तुम्ही म्हणाल सर जर ऑर्डर वेगळी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक डिटर्मिनंट ऑर्डर फोरचा आहे, ओके, डिटर्मिनंट वन ऑर्डर फोरचा आहे अँड डिटर्मिनंट टू ऑर्डर थ्रीचा आहे, तर सर ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन शक्य आहे का? आहे ना, का नाही आहे? कारण मी आधी पण म्हटलेलं आहे, पहिल्या लेक्चर पासून म्हणतोय डिटर्मिनंट इज व्हॉट अ व्हॅल्यू. मग 4/4 डिटर्मिनंट काय असला त्याची पण एक व्हॅल्यू येईल, बरोबर आहे, आणि 3/3 एक डिटर्मिनंट काय असला त्याची पण एक व्हॅल्यू येईल. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून मला आन्सर भेटणारच आहे. सो पॉसिबल तर आहे पण डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये जेव्हा मला मांडायचं असेल त्याला, त्यावेळी काय आहे की मला सेम ऑर्डरचं असेल तर मला मांडायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट थोडीशी क्लिअर ठेवा की डिफरंट ऑर्डरचे डिटर्मिनंट सुद्धा मल्टिप्लाय होऊन त्याचा आन्सर भेटणार आहे, पण आपल्याला ज्या पद्धतीने मांडायचं आहे त्या पद्धतीसाठी थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की बाबा ह्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला सेम ऑर्डरचा असला तरच जास्त फायदा होणार आहे, हे समजून घ्या. फायदा आपला जास्त आहे तिथे. ठीक आहे, सो आता मल्टिप्लिकेशन होतं कसं? तर मल्टिप्लिकेशन तुम्ही रो करू शकता, सेकंड रो टू कॉलम करू शकता, थर्ड कॉलम टू रो करू शकता, आणि फोर्थ कॉलम टू कॉलम पण करू शकता. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. आता तुम्हाला सर सांगताय काय नक्की? तर एक बघा, आता ते खराब नाही करत, इथे मी लिहितो X1, X2, X3, इथे Q1, Q2, Q3, Z1, Z2, Z3 into A1, A2, A3, okay? B1, B2, B3, C1, C2 आणि C3. ठीक आहे, आता इथे बघितल्यानंतर एक गोष्ट मला कळली पाहिजे, जे मी इथे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने जर मी वर्क करायचं म्हटलं तर एक लक्षात घ्या की इथे तुम्ही रो वाईज करायचं म्हटलं तर गोष्ट काय होणार आहे? बघा, हा रो, ठीक आहे, दिस रो मल्टिप्लाइड बाय दिस रो, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय दिस रो, अशा पद्धतीने हे वर्क होईल. आता वर्क होणार कसं एक्झॅक्टली, वर्क होणार कसं ते बघूया आपण, पण सध्या सांगतोय की टाईप कुठला कुठला चालू शकतो. त्यानंतर रो कॉलम आहे, ठीक आहे, दुसरा पेन घेण्याचा प्रयत्न करूया आपण इथे, ओके, रो कॉलम आहे. सो मी हाच रो घेतला आणि ह्या कॉलमला मल्टिप्लाय केला, ठीक आहे, असं पण मला चालेल. किंवा याच्यातला कॉलम घेतला आणि या रो ला मल्टिप्लाय केला तरी चालणार आहे. कॉलम रो, रो कॉलम, कॉलम टू कॉलम, म्हणजे दिस अँड दिस, या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन मला करता येईल. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता करतोय काय मल्टिप्लिकेशन, कसं होणार आहे ते आता इथे बघून घेऊ. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. हे सगळे टाईप आहेत कशा पद्धतीने जाऊ शकतो किंवा पॉइंट टू रिमेंबर बोला की ह्या थोड्याशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. समजून घेण्यापेक्षा मी म्हणेन लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला हे कंडिशन असतील तर काय होऊ शकतं, त्या कंडिशन असतील तर काय होऊ शकतं, हे समजून घ्यायचं. ठीक आहे, सो चला ना बिंदास आपण आता ह्याला आपण मी म्हणतो रो बाय रो करून टाकूया, म्हणजे रो इंटू रो मल्टिप्लिकेशन करून घेऊया. आता बघा, थोडासा मोठा येणार आहे इथे डिटर्मिनंट, थोडा मोठा येईल, लिहितो व्यवस्थित. बघा, X1 इंटू A1 करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, X1 इंटू A1, X2 इंटू A2, X3 इंटू A3. आता बघा, X1 A1 प्लस X2 A2 प्लस X3 A3. ठीक आहे, आता दुसरं, आता हा रो मी याला मल्टिप्लाय करून घेतला, आता हाच रो मी याला मल्टिप्लाय करून घेणार. ठीक आहे, आणि फायनली हा रो याला मल्टिप्लाय करणार. हे केल्यामुळे काय होईल, मला तीन एलिमेंट्स भेटली. हा अखंड मिळून, हा बघा, हा एक एलिमेंट झाला. असे मला तीन एलिमेंट पाहिजे तर माझा एक रो किंवा एक कॉलम कम्प्लीट होईल, बरोबर आहे. मग तो मिळणार कसा? एक अखंड रो, याला एका रो ला मल्टिप्लाय, ह्याला एका रो ला मल्टिप्लाय, ह्याला एका रो ला मल्टिप्लाय, म्हणजे मला तीन एलिमेंट भेटले. मग आता लिहायचं कसं? आता हे लिहिलंय खरं, मग पुढचा एलिमेंट मी इथेच लिहू का? म्हणजे रो बाय रो करतोय ना मी, रो इंटू रो करतोय म्हटल्यानंतर मी पुढचा एलिमेंट इथेच लिहू का की इथे पण लिहू असं? म्हणजे तिन्ही सलग लिहू, रो मध्ये लिहू की असं कॉलम वाईज लिहू? काहीही चालेल, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. तुम्ही कॉलम वाईज लिहा नाही तर रो वाईज लिहा, बिंदास काही फरक पडणार नाहीये. तुमच्यावरती आहे ते की तुम्ही कुठल्या पद्धतीने ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करताय. व्हॅल्यू तर डिटर्मिनंटचे भाई अजिबात चेंज होत नाही, आता हे किती वेळा सांगून झालेले, यू इंटरचेंज रो अँड कॉलम, भाई तीच व्हॅल्यू राहणार आहे. इथे पण हे कळलं पाहिजे आपल्याला की हे सलग काय लिहिले, रो वाईज केलेले किंवा कॉलम वाईज केलेले. मी म्हटलं चाल मी रो वाईज लिहिले, आणि कोणतरी आहे विद्यार्थी ज्यांनी कॉलम वाईज लिहिलंय, काय कॉरल करायचे विषयच नाही. त्यांनी रो वाईज लिहिलंय, त्याला इंटरचेंज करायला सांगा, तो कॉलम वाईज झाला, तुम्ही कॉलम वाईज लिहिलंय, तुम्ही इंटरचेंज करा, तुम्ही रो वाईज झाला, व्हॅल्यू तुमच्या दोघांच्या पण सेमच आहे, ओके. सो ही गोष्ट फार लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे.
मी आता काय करतो, झालं इथे कॉलम वाईज लिहून घेतो. आता काय होणार आहे, एक्स वन ओके बी वन प्लस एक्स टू बी टू प्लस एक्स थ्री बी थ्री, त्यानंतर पुन्हा एक्स वन सी वन प्लस एक्स टू सी टू प्लस एक्स थ्री सी थ्री. ठीक आहे, आता हा एक झाला, हा माझा एक कॉलम पूर्ण झाला. ठीक आहे, आता मी काय करतो, हा घेतो वाय वन वाला घेतो आणि एकेकाला मल्टिप्लाय करायला सुरुवात करतो. बघा, आता वाय वन ए वन प्लस वाय टू ए टू प्लस वाय थ्री ए थ्री. ठीक आहे, सिमिलरली इथे काय येणार आहे, वाय वन बी वन प्लस वाय टू बी टू प्लस वाय थ्री बी थ्री. ठीक आहे, सिमिलरली वाय वन हा याला हा याला आणि हा याला, बरोबर आहे. सो सी वन प्लस वाय टू सी टू प्लस वाय थ्री सी थ्री. ठीक आहे, पुन्हा राहिला हा एक अजून राहिला माझ्याकडे झेड चा, त्याला लिहून टाकूया. पण हा सांगतोय अजून महत्वाची गोष्ट नको, हे झेड वन ओके. आता इथे तुम्ही एकदा तुम्हाला पद्धत कळली तर तुम्ही बिंदास हे झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री लिहा. झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री, झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री. त्याच्यानंतर सरळ ए वन ए टू ए थ्री, इथे बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू आणि सी थ्री. ठीक आहे, सो हा डिटर्मिनंट आपला कम्प्लीट झाला. ओके, सो समजून घेऊ शकता तुम्ही की कुठल्या पद्धतीने फ्लो जातोय हा, की आपल्याला महत्वाचं मी हे का मुद्दाहून मोठं लिहिलंय, तर याच्यावरून तुम्ही बाकीच्या टर्म्स इझिली गेस करू शकता. पण आता सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा मिस्टेक जे मुलं करतात, की एक जर आपण रो वाईज लिहितोय तर तुम्ही सगळा डिटर्मिनंट रो वाईजच भरायचा आहे. एक जर मी कॉलम वाईज लिहितोय तर सगळा डिटर्मिनंट तुम्ही कॉलम वाईज भरायचा आहे, त्याच्यामध्ये काही छेडखानी करायची नाही, नाहीतर आन्सर चुकणार आहे. तुम्ही काय कराल, पहिला रो इंटू रो केलं आणि ते कॉलम वाईज लिहिलं आणि नंतर तुम्ही म्हणाल रो वाईज लिहितो, तर ते पॉसिबलच नाही आहे, तर ते पॉसिबलच नाही आहे, ते होऊ शकत नाही. सो एकदा तुम्ही ठरवलं की मला कॉलम वाईजच लिहायचं आहे मल्टिप्लाय करून, भले मी रो इंटू रो करतोय पण लिहिलंय मी कॉलम वाईज, इट्स ओके. अदरवाईज अदरवाईज तुम्ही असं पण बघा, आता मी काय म्हणतो हे असं लिहितो एक्स वन ए वन प्लस एक्स टू ए टू प्लस एक्स थ्री ए थ्री, त्यानंतर हे पुढे लिहितो एक्स वन बी वन प्लस एक्स टू बी टू प्लस एक्स थ्री बी थ्री, त्यानंतर इथे लिहितो एक्स वन सी वन प्लस एक्स टू सी टू प्लस एक्स थ्री सी थ्री. ठीक आहे, सिमिलरली इथे लिहून घेतो वाय वन ए वन प्लस वाय टू ए टू प्लस वाय थ्री ए थ्री, इथे वाय वन बी वन प्लस वाय टू बी टू प्लस वाय थ्री बी थ्री, इथे वाय वन सी वन प्लस वाय टू सी टू प्लस वाय थ्री सी थ्री. सिमिलरली इकडे झेड वन ए वन प्लस झेड टू ए टू प्लस झेड थ्री ए थ्री, इथे झेड वन बी वन प्लस झेड टू बी टू प्लस झेड थ्री बी थ्री, इथे झेड वन सी वन प्लस झेड टू सी टू प्लस झेड टी झेड थ्री सी थ्री. ओके, थकायला झालं एवढं मोठा डिटर्मिनंट बघून. ठीक आहे, मगाशी मी जे म्हटलं ना तुम्हाला की नंबर ऑफ तुमचे एलिमेंट्स नवच राहणार आहे. ठीक आहे, भले तुम्हाला हे दिसताना ना ह्याच्यात बघा, हे एक एलिमेंट भरपूर दिसतात गोष्टी, एक दोन तीन ऍड झाल्यात, पण काय हरकत नाही ना, एलिमेंट्स किती आहेत माझे नऊ, म्हणजे आता फायनल ऑर्डर काय आला माझा थ्री बाय थ्री किंवा थ्री, आपण नुसता थ्री सुद्धा म्हणतो, याच्यात काही फरक नाही पडत. ठीक आहे, सो तुम्ही कॉलम वाईज करा अदरवाईज रो वाईज करा, काय फरक पडणार नाही आहे. तुम्हाला मी हे रो वाईज दाखवलेलं आहे, तुम्ही ह्याच्यात रो वाईज कॉलम रो कॉलम किंवा कॉलम कॉलम करून बघायचं तुमचं तुमच्या प्रॅक्टिस साठी. आणि लक्षात घ्या, हे जोपर्यंत जनरली लिहिलेलं आहे ना, हे जनरली जोपर्यंत लिहिलेलं आहे तोपर्यंत हे ठीक वाटतं, मजा वाटते. आपण जेव्हा क्वेश्चन कडे जाऊ ना तेव्हा हालत थोडीशी खराब होऊ शकते, कारण काय आहे की आपल्याला मॅक्सिमम जे करायचं आहे ना ते उलटं करायचं. उलटं करायचं म्हणजे तुम्ही म्हणाल सर आता सर तुम्ही म्हटलं की इथून इथे जायचं आहे, मी आता काय सांगतोय प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला इथून इथे जायचंय, म्हणजेच काय जो मोठा एक डिटर्मिनंट दिला ना त्याला ब्रेक करायचं आहे आणि दोन छोट्या डिटर्मिनंट मध्ये घेऊन जायचंय मला. आता तसं का त्याचा उपयोग काय होणार, कारण बरेचसे जे आपल्याला दिलेल्या गोष्टी असतात ना ह्या अशा फॉर्म मध्ये दिलेल्या असतात, एवढा मोठा क्वेश्चन असतो असतो ना. आता इथे मी एक जर व्हेरिएबल पकडला एक्स, तर ए बी सी जर मी कॉन्स्टंट पकडले तर हा म्हणजे काय टू ए, किंवा इथे ए टू थ्री असेल तर थ्री एक्स, इथे सिक्स असेल तर सिक्स एक्स झाला, असं झालं, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये जेव्हा प्रॉब्लेम बघायला मिळेल तुम्ही त्याला ब्रेकडाऊन करायचं आहे आणि दोन छोट्याशा डिटर्मिनंटमध्ये त्याला घेऊन जायचं आणि मगच सोडवायचं आहे. ठीक आहे, सो आपल्याला हे पहिलं मल्टिप्लिकेशन करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही कॉलम वाईज पण करून बघू शकता, ह्याच्यात काय फार विषय नाही आहे. कॉलम वाईज ट्राय करायचं असेल तर तुम्ही करून घ्या एक्स वन वाय वन झेड वन इंटू रो, म्हणजे तुमचं काय येणार आहे एक्स वन ए वन
प्लस वाय वन ए टू आणि झेड वन ए थ्री, ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं येईल. ठीक आहे, एकदा लिहून घेऊया का आपण कुठेतरी, चला एक एक लिहूनच घेऊया. ओके, एक लिहून घेऊया. आता हे ठेवतो असंच, इथे चेंज करूया आपण, कॉलम इंटू रो करून बघूया. ऑब्व्हियसली तुम्ही हे छापणारच आहात, म्हणजे नोट्स बनवणारच आहात तुम्ही, कॉपीमध्ये तुमच्या हे लिहायचं आहे. आता मी काय करतो, कॉलम इंटू रो करून घेतो. आता हे मायनस नाही आहे बाबा, ते म्हणाल तुम्ही सर मायनस करून घेतलं, तुम्ही मायनस नाही आहे. आता हा हा पार्ट इंटू इंडिव्हिज्युअल, ओके, इंटू इंडिव्हिज्युअल. आता इथेच मी एरो कनेक्ट केला म्हणजे हा समजून घ्या. ओके, व्हेरी हाय लेवल. ओके, एक्स वन ए वन प्लस वाय वन ए टू प्लस झेड वन ए थ्री. त्यानंतर तुमची इच्छा, इथे लिहा नाही तर तिथे लिहा, काय होणार आहे, एक्स वन बी वन प्लस वाय वन बी टू प्लस झेड वन बी थ्री. इथे घेणार आहे एक्स वन सी वन प्लस वाय वन बी टू. ओके, सॉरी सी आहे ना आपला, हा सी आहे, सी टू प्लस झेड वन सी थ्री. ठीक आहे, सिमिलरली आता हा घेऊया, विल टेक दिस अँड मल्टिप्लाय. थोडं खराब होणार आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. एक्स टू ए वन प्लस वाय टू ए टू प्लस झेड टू ए थ्री. ठीक आहे, तिकडे जागा पुरेल ना, पुरेल पुरेल. एक्स टू बी वन प्लस वाय टू बी टू प्लस झेड टू बी थ्री. आणि इथे एक्स टू सी वन प्लस वाय टू सी टू प्लस झेड एक्स टू आहे का, बरं, एक्स टू सी वन टू आणि ते झेड टू सी थ्री. ठीक आहे, सो एकदा परत क्रॉस व्हेरीफाय करून घेऊया. एक्स टू ए वन वाय टू ए टू, ठीक आहे, बरोबर आहे. वाय टू ए वाय टू बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू सी थ्री. ठीक आहे, चलो. त्यानंतर इकडे काय लास्ट राहिला, आता एक्स थ्री वाला. एक्स थ्री ए वन प्लस वाय थ्री ए टू प्लस झेड थ्री ए थ्री. ठीक आहे, सिमिलरली इथे काय होणार आहे, एक्स थ्री, इथे सॉरी ए वन राहिला, बी वन प्लस, आता हे वाय थ्री आणि तुमचं हे जे आहे हे कॉन्स्टंट राहणार, बघा, वाय टू वाय टू वाय टू, तर एक्स टू एक्स टू एक्स टू एक्स वन एक्स वन, म्हणजे तुमचं इथे सुद्धा एक्स थ्री येणार आहे, इथे तुमचं वाय थ्री येणार आहे, इथे पण वाय थ्री येणार आहे, आणि इथे तुमचं झेड थ्री येणार आहे, इथे पण झेड थ्री येणार. हे बी वन झालं, हे बी टू बी थ्री सी वन सी टू आणि सी थ्री. ठीक आहे, सो हे झालं कॉलम इंटू रो, हे झालं रो इंटू रो. सो दोन्ही टाईप तुमच्या समोर आहेत की कशा पद्धतीने तुम्ही मल्टीप्लाय करू शकता. ठीक आहे, सो हे दोन पद्धती तुम्ही लक्षात ठेवायच्या, प्रॉपरली समजून घ्यायचं की नक्की बाबा काय करतोय आपण. आता ह्याचं पण ऑर्डर बघा, काय फरक नाही पडत, थ्री बाय थ्रीच राहणार आहे ऑब्व्हियसली. इथे पण तेवढेच एलिमेंट जेवढे इथे आपल्याला बघायला मिळतात. ओके, आता ह्याला तुम्ही असं लिहा नाही तर तसं लिहा, काय फरक नाही पडत, दोन्ही सेम आहे. क्वेश्चन बघूया, याच्यावरती क्वेश्चन आहे कुठला, ठीक आहे, क्वेश्चन बघूया. जनरल क्वेश्चन तुम्ही कुठलाही घेऊ शकता. ठीक आहे, असं काही नाहीये की तुम्हाला प्रत्येक वेळी बाबा काहीतरी मल्टिप्लाय करायचं म्हणजे मला अशा पद्धतीने जायला पाहिजे. जनरली कुठलाही क्वेश्चन घेऊ शकता. आता क्वेश्चन तुम्हाला मी याचं होमवर्क म्हणून देणार आहे की त्याचं मल्टिप्लिकेशन करून बघा, दोन्ही पद्धतीने करून बघा. पण आता याच्यात समजण्याची गोष्ट काय की याला मी इंटरचेंज केलं तरी व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे हे जर मी रो वाईज लिहिलं ना तरी फरक नाही पडणार, किंवा हे आहे तसं ठेवलं तरी फरक नाही पडणार. सो या दोन्ही गोष्टी करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, सो हे एकदा क्लिअर करून घ्या की नक्की आपण काय करतोय. मग आपण काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत ते आपण एकदा क्लिअर करून घेणार आहे, आणि मग ह्याच्यावरचे प्रॉब्लेम बघायला सुरुवात करूया. तर जनरली जर तुम्ही प्रॉब्लेम लिहायचा म्हटलात तर कुठलाही प्रॉब्लेम लिहा, माझं काही इथे म्हणणं नाही. तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः बनवा अशी माझी तरी अपेक्षा आहे. ठीक आहे, यू क्रिएट युअर ओन प्रॉब्लेम्स अँड ऑल्सो सॉल्व्ह देम. ओके, वन टू थ्री, त्यानंतर इथे लिहा सिक्स मायनस थ्री मायनस फोर झिरो मायनस वन अँड मायनस सेवन. ठीक आहे, इन टू इन टू, जस्ट फॉर प्रॅक्टिस आहे ना हे, काय मी असं फार काय कुठून तरी एक्झाम्पल आहे असं असं एक्झाम्पल कुठून आलं म्हणून दिलंय असं काही नाही. ठीक आहे, दिस इज अ एक्झाम्पल. आता ऑब्व्हियसली याला सोडवायची पद्धत तुम्ही काय म्हणाल, सर ह्याचं इंडिव्हिज्युअल आन्सर फाइंड करूया आणि याचं इंडिव्हिज्युअल आन्सर फाइंड करूया आणि इंडिव्हिज्युअल आन्सरचं मल्टिप्लिकेशन करून फायनल आन्सर करा. माझं काही म्हणणं नाही, माझं काही म्हणणं नाही, हे फक्त व्हेरिफिकेशन साठी वापरायचं आहे. पण जे आता सांगितलंय रो आणि कॉलम वाईज मल्टिप्लिकेशन, ते करून पण बघायचं की माझं आन्सर सेम येतं का. आणि मला आन्सर नको या, ते जेव्हा फोटो मला तुमच्याकडून येणार आहेत, मला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्रॉपर मॅट्रिक्स मध्ये लिहिलेलं पाहिजे. आणि असं लिहू नका प्लस प्लस प्लस, ते सोडवा पण, नाही तर लिहाल असं, हा थ्री प्लस टू प्लस झिरो, इथे पुढं अजून दोन तीन टर्म्स, इथे एक टर्म इथे एक टर्म, अरे हे सोडवा ना, हे पाच आहे ना,
तो पाच अजून एक एलिमेंट अजून एक एलिमेंट असं काहीतरी लिहून द्या. फायनल मॅट्रिक्स मला लागणार आहे, फायनल मॅट्रिक्स मला हवा आहे, नाहीतर हे असं 3+1+2 5-3-1 म्हणजे मी सोडवू का ते असं नाही चालणार. ठीक आहे, सो ते तुम्ही सोडवायचं आणि मग त्याला इव्हॅल्युएट करा, त्याचा आन्सर काढा आणि मग याच्यासोबत ते क्रॉस व्हेरीफाय करून बघा आन्सर करेक्ट येतं का. ठीक आहे ना, 100% माझी खात्री आन्सर करेक्ट येणार. सो हे तुम्ही प्रॅक्टिस थोडस करायला हवं. आता आपल्याला ब्रेकडाऊन जे करायचं आहे, ठीक आहे, आपल्याला जे ब्रेकडाऊन करायचं आहे तर ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, दाखवतो एकदा फक्त एक जस्ट एक झलक म्हणून तुम्हाला इथे थोडस मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. एवढा लिहिलाय डिटर्मिनंट मोठा, तर थोडस इथेच जरास आपण समजून घेऊया की ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकडाऊन सर मगासून ब्रेक ब्रेक भरपूर करताय, नक्की ब्रेक म्हणजे काय करायचं बाबा. ठीक आहे, आता ना इथे बघा, आपल्याला ज्यावेळी ना इथून इथे जायचं असेल, आता माझ्याकडे ऑब्व्हियसली हे अवेलेबल आहे म्हणून मी सांगू शकतो, ह्याचंच रूपांतर दोन डिटर्मिनंट मध्ये मी असं करू शकतो, पण ज्यावेळी माझ्याकडे हे नसेल आणि असंच दिलेलं असतं आणि मला म्हटलं असतं की इव्हॅल्युएट किंवा सॉल्व्ह दिस थिंग, मी काय करणार, याला ब्रेकडाऊन करणार दोन छोट्या डिटर्मिनंट्स मध्ये. ओके, दोन छोट्या डिटर्मिनंट्स मध्ये या मोठ्या डिटर्मिनंटला ब्रेकडाऊन करणार. मग ते ब्रेकडाऊन करायचं कसं, तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काय कॉमन दिसतंय हे महत्वाचं आहे, आपल्याला काय कॉन्स्टंट दिसतंय हे महत्वाचं आहे. तुम्ही बघा, कॉन्स्टंट टर्म तुम्ही रो किंवा कॉलम वाईज सिलेक्ट करू शकता, रो किंवा कॉलम वाईज तुम्ही कॉन्स्टंट टर्म बघू शकता. आता बघा, आपण पहिला कॉलम वाईज बघूया, जरा अशी नजर फिरवण्यापेक्षा अशी फिरवून बघूया. बघा याच्यामध्ये कॉन्स्टंट काय, तर एक्स वाय आणि झेड हे काही कॉन्स्टंट नाही, कॉन्स्टंट म्हणजे काही सेम नाही आहे ना. इथे मला A1 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 दिसतोय, इथे A2 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 दिसतोय, इथे A3 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 दिसतोय. ठीक आहे, सो इथे मला काहीतरी असं A1 A2 A3 हे सेम दिसतात, म्हणजे मी असं A1 A2 A3 असं लिहू शकतो ना, बरोबर आहे याच्या हिशोबाने. आता इथे गेलं तर B1 B2 B1 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 सेम आहे, B2 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 सेम आहे, B3 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 सेम आहे, C1 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 सेम आहे, C2 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 C3 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 म्हणजेच काय की मी असं ज्यावेळी बघतोय त्यावेळेला असं काहीतरी निदर्शनच येतंय की भाई A1 हा बाबा आहे इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कुठेतरी A2 हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, A2 हा कॉन्स्टंट आहे आणि इथे कुठेतरी A3 हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे मला जाणवताना काय जाणवतंय की बाबा A1 A2 आणि A3 हे कॉन्स्टंट आहेत माझ्याकडे. सो त्यांना मी लिहून घेतलं. ठीक आहे, त्यांना मी लिहून घेतलं. आता हा A1 असा कॉन्स्टंट आहे, म्हटलं तुम्ही असा लिहा काही फरक पडत नाही, इथे लिहिलं तरी चालतो, A2 आणि A3 असं लिहा तरी स्टील ओके. ठीक आहे, इथे बघितलं कॉलम वाईज तर बाबा B1 B2 आणि B3 आहे कॉन्स्टंट. सो एकतर तुम्ही असं लिहा किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकता, A1 A2 आणि A3. आता दुसऱ्या ह्याच्यात काय, B1 B2 आणि B3 कॉमन आहे आणि तिसऱ्या ह्याच्यात C1 C2 आणि C3 कॉमन आहे. सो इव्हेंच्युअली ब्रेकडाऊन तशा पद्धतीने होणार आहे, किंवा तुम्ही B1 B2 आणि B3 C1 C2 आणि C3 असं लिहा, काही फरक नाही पडणार आहे, तुम्हाला इंटरचेंज केल्यानंतर तेच व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, सो हे तर कळलं की कसं बघायचं आहे, तर बाबा हे सेम सेम दिसते बघा, 1 2 3 1 2 3 हे सगळं सेम दिसतंय, बाकी बदललेलं आहे. ठीक आहे, आता मी असा बघतो, हे कॉलम वाईज बघितलं म्हणून मी असं लिहून ठेवलं. ठीक आहे, हे कॉलम वाईज चेक केलं, आता रो वाईज ज्यावेळी मी चेक करतो, रो वाईज बघितलं तर X1 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 म्हणजे एका ठिकाणी X1 कॉमन आहे, सो मी असं लिहू शकतो, X1 बाबा इथे लिहिलं. दुसऱ्यांदा बघितलं तर X2 X2 आणि X3 कॉमन आहे, X2 आणि X3 कॉमन आहे. इथे येतो Y1 Y1 Y1. ठीक आहे, Y1 लिहून घेतलं, Y2 Y2 आणि Y2 लिहिलं, Y3 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 लिहिलं. सिमिलरली पुन्हा असं ज्यावेळी बघतो, Z1 कॉमन आहे, Z1 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 सेम आहे. ओके, Z2 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 कॉमन आहे, सेम आहे, Z3 Z3 आणि Z3 पण इथे सेम आहे. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली आता काय आहे की तुम्ही ज्यावेळी आता तुम्ही म्हणाल सर हे असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता हे दोघं इक्वलच आहेत, हे दोघं सेमच आहेत, हे इंटरचेंज करून घेतात, इंटरचेंजचं साईन दाखवतो, इंटरचेंज केल्यावर तेच दिसणार आहे. आता ओरिजिनल बघा, X1 X2 X3 Y1 Y2 Y3 Z1 Z2 Z3 आहे तसा मिळाला. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघितलं A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 हा पण मला सेमच मिळाला, प्रश्नच नाही. म्हणजेच काय की ह्याच्यावर मला इथे इथे पोहोचायचंय, रिव्हर्स इंजिनिअरिंगला थोडंसं मला जायचं आहे. ज्यावेळी मी अशा दोन, हा फर्स्ट डिटर्मिनंट किंवा Δ1 म्हणूया आणि हा Δ2, ज्यावेळी हे दोन Δ मी मिळवणार आहे ना, त्याच्यानंतर मी काहीतरी सिम्प्लिफिकेशन करू शकतो, त्याच्यानंतर मी काही ना काहीतरी यूज करू शकतो प्रॉपर्टीचा, किंवा मी प्रूव्ह करू शकतो. म्हणजे डायरेक्टली ह्याच्यावरून जर काही करायचं म्हटलं ना, शक्य नाही होत. तुम्ही हे इव्हॅल्युएट करून बघा ना, विचार करा मनात की अरे सरांनी सांगितलं हे असं काही एक्झाम्पल आलं, मी सोडवतोय पेपर संपून जाईल, ह्याचं काही इव्हॅल्युएशन होणार नाही. ठीक आहे, सो
या रस्त्याला जायचंच नाही, इथून आपण सिंपल दोन छोटे छोटे रस्ते शोधायचे म्हणजे दोन डिटर्मिनंट शोधायचे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर एखाद्या रो किंवा कॉलम मध्ये एखादी टर्म नसेलच, ठीक आहे, एखादी टर्मच प्रेझेंट नाही आहे, म्हणजेच काय की इथे एक्स थ्री ची टर्मच नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे पण नाही आहे, म्हणजे अख्ख्या याच्यात एक्स थ्री नाही आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की एक्स थ्री नाहीच आहे, एक्स थ्री असू शकतो पण त्याच्यासोबत जो कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे तो झिरो असू शकतो. बरोबर आहे ना. बघा, समजून घेणारी गोष्ट आहे, ही जर व्हॅल्यू माझी इथे प्रेझेंटच नसेल, ही आता व्हॅल्यू अखंड नाहीच आहे, म्हणजे नुसतं मला काय दिलेलं आहे भाई त्यांनी की इथे एक्स वन प्लस ए वन एक्स टू प्लस ए टू, ओके, हे एवढंच दिलंय, हा पार्टच नाहीये. इमॅजिन करा हे तीन बॉक्सेस नाहीच आहे आणि बाकी सगळं आहे. मग मला एक कळलं पाहिजे की जर इथे ए थ्री प्रेझेंट आहे तर त्या डिटर्मिनंट मध्ये ए थ्री असला पाहिजे, पण इथे प्रेझेंट नाही याचा अर्थ काय, एक्स थ्री, ठीक आहे, एक्स थ्री इथे तुमचा कोएफिशियंट जो असणार आहे तो झिरो तुमचा इथे मल्टिप्लाइड असणार आहे. किंवा तुम्हाला हे कळलं पाहिजे इथे कुठली टर्म आहे तर ए थ्री सगळीकडे आहे. ठीक आहे, इथे पण कुठेतरी इथे ओके ए वन ए टू बी वन बी टू, ठीक आहे, ए थ्री म्हणजे आता इथून आपल्याला एक तर एक, ओके, एक तर एक आपल्याला इथे कळलं पाहिजे की हे झिरो असणार आहे. ओके, हे समजलं पाहिजे. कारण काय आहे की एखादी टर्म मिसिंग आहे म्हणजे एकतर इथे कुठेतरी एक झिरो आहे किंवा इथे कुठेतरी एक रो कॉलम मध्ये झिरो आहे, हे कळणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण मिसिंग आहे टर्म म्हटल्यावर मी असे तिन्हीच्या तिन्ही एलिमेंट सगळे एका रो आणि एका कॉलम मध्ये लिहू शकत नाही. त्या नाईन एलिमेंट पैकी समथिंग शुड बी झिरो, मग ते झिरो ओळखायचं कसं हे पण आपण बघणार आहे. ठीक आहे, फक्त एक जस्ट हायलाइट म्हणून सांगून ठेवलं की कशा पद्धतीने ह्या गोष्टी वर्क होतात. नाहीतर तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळी अशा तीन तीन टर्म्स असतात का, एक दोन तीन नसतात, असं नसतं. मॅक्सिमम टाइम तर तुम्हाला दोनच भेटतील, अल्फा प्लस बीटा या टाईप मध्ये टर्म बघायला मिळेल. मग तो बाबा गॅमा आहे कुठं, तर त्या गॅमाची व्हॅल्यू कुठेतरी झिरो असणार आहे, हे मला कळणं फार इम्पॉर्टंट आहे. हे ज्याला कळलं त्याला सगळंच कळलं. सो हे ब्रेकडाऊन करणं थोडीशी किचकट आहे प्रोसेस, ह्याला काय असं फार तुम्ही असं डोक्याला टेन्शन घेऊ नका की हे कसं आता मला काय कळणार. तुम्हाला समजेल, नाही असं नाही, समजायला काही कठीण नाही आहे, पण थोडंसं ब्रेकडाऊन करणं सुद्धा एक ह्याला मी म्हणू शकतो आर्टच आहे, की प्रॉपर ब्रेकडाऊन करणं एक छोटीशी आर्ट आहे. तुम्हाला ही जमली पाहिजे तरच आपण एक्झाम्पल सुद्धा याच्यावरचे टॅकल करू शकतो. ठीक आहे, सो हे झालं. चला काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत ते एकदा क्लिअर करून घेऊया. ओके, सो हे काही इम्पॉर्टंट रूल्स वगैरे आहेत, हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागणार की आपण डिटर्मिनंट मल्टिप्लाय कसे करतो, काय करतो. ओके, सो इम्पॉर्टंट रिझल्ट्स लक्षात ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे की मल्टिप्लिकेशन प्रोसेस ही थोडीशी लेंदी आहे, कंटाळा करायचं नाही या गोष्टीला, आपल्याला प्रॉपरली कुठल्याही परिस्थितीत लिहावंच लागणार आहे. ठीक आहे, सो आता इथे बघा आपण ज्या पद्धतीने आता प्रोसिड केलं त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, मेन म्हणजे की रो वाईज फिक्स्ड एलिमेंट शोधले. ओके, त्यानंतर कॉलम वाईज फिक्स्ड एलिमेंट शोधले आणि मग आपण डिटर्मिनंट कन्स्ट्रक्ट केला. ठीक आहे, सो ही पद्धत आपल्याला कायम लक्षात ठेवायची की रो वाईज आणि कॉलम वाईज आपल्याला फिक्स एलिमेंट शोधायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं. ठीक आहे, आता पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट रिझल्ट बघायचा आहे. इम्पॉर्टंट रिझल्ट काय, की ज्यावेळी एखादा डिटर्मिनंट त्याच्या को फॅक्टरच्या डिटर्मिनंटला मल्टिप्लाय होईल, म्हणजे जर डेल्टा इज इक्वल टू ए वन वन ए वन टू ए वन थ्री असं ए वन एन, इथे काय येणार आहे ए टू वन ए टू टू ए टू थ्री अप टू ए टू एन असं करत करत ए एन वन ए एन टू ए एन थ्री आणि इथे ए एन एन. ठीक आहे, सो ह्या गोष्टी तुम्हाला आधी पण माहिती आहेत की जनरल डिटर्मिनंट आपण कुठल्या पद्धतीने लिहितो. सो हा जनरल डिटर्मिनंट लिहिला मी. आता मी काय करतो, याचा कॅपिटल डेल्टा घेतो म्हणजे याचा को फॅक्टर. को फॅक्टर आपल्याला आता मी काय म्हणतो, ए आय जे इज इक्वल टू ए सी सी आय जे, म्हणजे काय, डिटर्मिनंट इज इक्वल टू को फॅक्टरचा डिटर्मिनंट. ठीक आहे, सो प्रत्येक एलिमेंट त्याचा को फॅक्टर प्रमाणे घेतलं तर सी वन वन सी वन टू सी वन थ्री असं करत सी वन एन सी टू वन सी टू टू सी टू थ्री सी टू एन आणि इथे काय येणार आहे सी एन टू एन वन सी एन टू आणि सी एन थ्री असं करत करत कुठपर्यंत येणार सी एन एन. ठीक आहे, सो हा डिटर्मिनंट त्याच्या करस्पॉन्डिंग को फॅक्टरचा डिटर्मिनंट मी लिहून घेतला. ओके, सो आता मला ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे, मला ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि मला रिझल्टंट बघायचं आहे. ठीक आहे, सो व्हेन आय मल्टिप्लाय दिस थिंग, एक गोष्ट आणि एक प्रॉपर्टी, दोन प्रॉपर्टीज म्हणजे एक नाही दोन प्रॉपर्टीज फार महत्वाच्या आहेत. तुम्ही बघा, ज्यावेळी मी एखादा एलिमेंट
आणि त्याचं करस्पॉन्डिंग इथे लिहितो मी एलिमेंट अँड इट्स करस्पॉन्डिंग कोफॅक्टर डिटर्मिनंट. ज्यावेळी मल्टीप्लाय होतात मला भेटतं काय, ओरिजिनल डिटर्मिनंट. बरोबर आहे, व्हॉट आय गेट इज ओरिजिनल डिटर्मिनंट. थोडासा विचार करा, तुम्ही ज्या पद्धतीने सोडवता ज्यावेळी ह्याच्या करस्पॉन्डिंग एखादी एलिमेंट आपण काढतो, डिटर्मिनंट एक्सपांड करतो, हा काय होतो, ऑब्व्हियसली कोफॅक्टर होऊन जाणार आहे त्याचा. ठीक आहे, सो ही गोष्ट कळली पाहिजे. कोफॅक्टर फक्त आपल्याला साईन इंट्रोड्यूस करायला लागेल, हे मायनर अँड कोफॅक्टर शिकवून झालेलं आहे. म्हणजेच काय की त्याच्या करस्पॉन्डिंग कोफॅक्टरला तो एलिमेंट मल्टीप्लाय झाला तर आपल्याला काय भेटणार आहे, ओरिजिनल डिटर्मिनंट. पण ज्यावेळी एलिमेंट जो एलिमेंट आहे अँड डिफरंट कोफॅक्टर, ओके, डिफरंट कोफॅक्टर डिटर्मिनंट असेल तर मल्टीप्लाय केल्यावर त्याचा आन्सर काय येतं, झिरो. जर एखादा कोफॅक्टर आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट सोडलं, म्हणजे एखादा रो वाईज आपण एक्सपांड केलंय, पण जो कोफॅक्टर रो वाईज मिळालेला आहे त्याला मी कुठल्या तरी कॉलमनी मल्टीप्लाय केलं, भलत्याच, म्हणजे आर वनने मी जेव्हा एक्सपांड केलं आणि मला कोफॅक्टर 3 मिळाले, त्या कोफॅक्टरला आर वनच्या एलिमेंट सोडून मी सी वनच्या एलिमेंट्स मल्टीप्लाय केलं, काय येणार आहे, माझा आन्सर चुकलं, कारण काय इथे झिरो भेटून जाणार. ही प्रॉपर्टी आपली डिस्कस झाली आहे. मग त्या हिशोबाने जर बघितलं तर ए वन वन सी वन वन मला इथे डेल्टा भेटेल, पण इथे गेल्यानंतर सगळे प्रॉब्लेम होणार. आता तुम्ही इंडिव्हिज्युअली ज्यावेळी मल्टीप्लाय कराल त्यावेळी तुमचं चेक करून घ्या, ए वन वन सी वन वन ए वन टू सी वन टू अशा पद्धतीने तुमचं वर्क होईल. सो काय होणार आहे की को फॅक्टर, पण त्याचा त्याला को फॅक्टर करस्पॉन्डिंग भेटत नाहीये, फक्त पहिल्या एलिमेंटला भेटतोय. दुसरीकडे बघितलं तर आपल्याला काय भेटणार आहे, ए टू टू, म्हणजे इथे झिरो भेटणार आहे, इकडे डेल्टा, पुन्हा हे झिरो. त्यानंतर मग ह्या सिक्वेन्सवरून तरी तुम्हाला कळलं पाहिजे की हा फॉर्म वर्क कसा होणार आहे, हे सगळे झिरो होत जाईल आणि फायनली काय भेटेल, डेल्टा. म्हणजे काय झालं, हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत इथे मला काय भेटला, डेल्टा भेटला. ओके, सो हे तुम्ही एक्सपांड करून बघू शकता. प्रॉपर्टी ह्या दोन महत्वाच्या लक्षात ठेवा, ह्या दोन प्रॉपर्टीवरून आपण हा रिझल्ट डिराईव्ह करायचा प्रयत्न केलाय की त्याचा एलिमेंट सोबत ज्यावेळी तो को फॅक्टर मल्टिप्लाय होतो मला ओरिजिनल डिटर्मिनंट भेटला, तो इथे भेटला. पुढे गेल्यानंतर तो को फॅक्टर त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट सोबत नाही आहे, त्याच्यामुळे मला झिरो मिळाला. इथे मला तोच एलिमेंट आणि तोच को फॅक्टर, असं करत करत सगळ्या डायगोनलच्या ठिकाणी मला तो एलिमेंट आणि त्याचा करस्पॉन्डिंग को फॅक्टर मिळाला, म्हणूनच मी मल्टिप्लाय करू शकलो. मग हे झाल्यानंतर एक अजून प्रॉपर्टी माहिती आहे मला की ज्यावेळी सगळे झिरो असतील आणि डायगोनल मध्ये एलिमेंट्स प्रेझेंट असतील त्यावेळी भाई काय होणार आहे, याचा स्क्वेअर. बरोबर ना, सॉरी, ह्याचा स्क्वेअर नाही, ह्याचा जेवढे मल्टिप्लाय होतील तेवढे. आता ते 3/3 असेल तर क्यूब होईल, पण ह्याचा इथे काय एन आहेत ना, एन आहेत, म्हणजे काय होणार आहे, स्मॉल डेल्टा इंटू कॅपिटल डेल्टा इज इक्वल टू स्मॉल डेल्टा रेज टू एन. म्हणजेच काय, कॅपिटल डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एन मायनस वन. ठीक आहे, एन मायनस वन. सो हा तुमचा एक इम्पॉर्टंट, अतिशय इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, लक्षात घ्या. सो हे थोडंसं समजून घ्यायला थोडंसं किचकट वाटेल, एकदा नाही दोनदा बघा, तुम्ही स्वतः हे मल्टिप्लाय करून बघा, कारण हे दोन डिटर्मिनंट मल्टिप्लाय करतोय आपण. तुम्ही याच्याऐवजी साधा 2/2 किंवा 3/3 जनरल डिटर्मिनंट घ्या आणि मल्टिप्लाय करा, ह्या फॉर्म मध्येच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे 100%. ठीक आहे, सो ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय, कॉन्सन्ट्रेट मोर ऑन दिस. ओके, हाऊ वी गॉट इट इज इम्पॉर्टंट, बट रिझल्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो ह्या रिझल्टच्या बेसवरती आपण काही केसेस डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे, वी कॅन डिराईव्ह आउट सम स्टँडर्ड रिझल्ट्स ऑर सम स्टँडर्ड केसेस फॉर अवर सेल्फ. की ज्यावेळी डिटर्मिनंट 3/3 असेल त्यावेळी कॅपिटल डेल्टा काय येणार आहे, बघा इथे काय येणार आहे, एन, म्हणजे डेल्टा स्क्वेअर येणार आहे, छोटा डेल्टा स्क्वेअर. ज्यावेळी तो 2/2 किंवा 4/4 घ्या, 4/4 असेल त्यावेळी कॅपिटल डेल्टा काय येणार आहे, क्यूब, म्हणजे एक पॉवर कमी. आणि असं करत किती केसेस बनवा, ज्यावेळी एन बाय एनचा असेल तेव्हा कॅपिटल डेल्टा काय येणार आहे, एन मायनस वन. ठीक आहे, एन मायनस वन, एक पॉवर कमी. ठीक आहे, एक पॉवर त्याची कमी येणार आहे. सो बघा, प्रत्येक वेळी 3/3 असेल तर एक पॉवर कमी, स्क्वेअर आला, 4/4 असेल तर क्यूब आला, आणि एन बाय एन असेल तर 3 आला, सॉरी एन बाय एन असेल तर एन मायनस वन आला, ओरिजिनल आला. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही 2/2 असेल तर सिमिलरच राहणार आहे, त्याचा काही विषयच नाहीये. सो ह्या गोष्टी थोड्याशा जे स्टँडर्ड रिझल्ट आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजेत, हे माहिती पाहिजेत. आणि ही प्रॉपर्टी जी युज केली, हे तुम्हाला आधी जर प्रॉपर्टी क्लिअर असेल तर इथे तुम्ही सोपं तुम्हाला वाटलं असेल किंवा सोडवायला तुम्हाला सोपं वाटू शकतं, नाहीतर मग ते थोडंसं कठीण वाटणार आहे. ठीक आहे, सो ही जी थिअरी होती, ही मल्टिप्लिकेशनची थिअरी, ही तुम्हाला चांगली कळणं गरजेचं आहे. खास करून हे रिझल्ट तुम्हाला हा लक्षात राहणं गरजेचं आहे, हा एक्झिक्यूट कसा होतो हे कळणं गरजेचं आहे,
आणि याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे नक्की डिटर्मिनंट मल्टिप्लिकेशन कसे होतात हेही कळणं तेवढंच गरजेचं आहे. की डिटर्मिनंट मल्टिप्लाय झाल्यानंतर आपण ज्यावेळी ब्रेकडाऊन करणार आहे ते ब्रेकडाऊन कसं करणार आहे हे पण मी दाखवलेलं आहे. एखादी टर्म मिसिंग असेल तर तिथे झिरो असू शकतो, आहे असं म्हटलं नाही, असू शकतो ते आपण शोधायचं आहे. थोडंसं ट्रिकी आहे, लक्षात, थोडंसं ट्रिकी आहे, त्याला आपल्याला काही पर्याय नाही आहे. ओके, समजत असेल, एवढं काही कठीण नाहीये. मी अगदी फक्त कसं आहे, थोडासा या चॅप्टर मधून जर एखादा पार्ट म्हटलं ना की जो थोडासा असं त्रासदायक आहे किंवा समजा थोडासा डिफिकल्ट आहे तर हा पार्ट आहे, बाकी काही कठीण नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम बघूया आपण. चलो क्वेश्चन बघूया काय दिलंय. क्वेश्चन नंबर 1 बी प्लस सी, हे आता क्वेश्चन सगळे लेंथी असणार आहे, सो हे लिहायची सवय ठेवा. ए प्लस बी, त्याच्यानंतर क्यू प्लस आर, आर प्लस पी आणि पी प्लस क्यू, इथे काय आहे y प्लस झेड, एक्स झेड प्लस एक्स आणि एक्स प्लस वाय. ठीक आहे, इज इक्वल टू प्रूव करायचं आपल्याला. काय प्रूव करायचं? ए बी सी पी क्यू आर आणि एक्स वाय झेड असेल, एक्स वाय झेड. ठीक आहे, ओके, वी हॅव टू प्रूव्ह दिस थिंग. आता तुम्ही म्हणाल सर हे प्रूव्ह करणं असेल तर कशाला डोकेदुखी ते मल्टिप्लिकेशनची पाहिजे, आपलं आपण प्रॉपर्टी वापरू आणि प्रूव्ह करून करा बिंदास, माझं काही म्हणणं नाही आहे. पण जर मला सांगितलेलंच आहे की बाबा मल्टिप्लिकेशन वापरा असं कोणी सांगणार नाहीये, सोडा, ऑब्व्हियसली जेई मध्ये जर कोणी सांगणार नाही, बोर्ड मध्ये सांगितलेलं माहित नाही, ते त्यांच्यावरती आहे. पण आपण शिकतोय म्हटल्यावर तो पॉईंट कसा इव्हॅल्युएट होतो, कसं आहे, प्रत्येक वेळी आपल्याला माहित आहे ना 2+2=4 आहे, तर प्रत्येक वेळी नुसता 2+2 नी 4 येत नाही ना, भरपूर अजून पर्याय आहेत की ज्यांनी 4 मिळू शकतो, आपल्याला त्या पद्धतीने शिकतं पण लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो आता इथे बघा, ह्याला मला जर दोन पार्ट मध्ये ब्रेकडाऊन करायचं असेल तर मी कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी पहिला स्टेप काय की तुम्ही रो वाईज काय कॉन्स्टंट आहे का बघा, पहिली गोष्ट रो वाईज काय कॉन्स्टंट भेटते का बघा, त्याच्यानंतर कॉलम वाईज काय कॉन्स्टंट भेटते का बघा, आणि मग इव्हॅल्युएट करायला सुरू करू शकता. आता इथे कॉन्स्टंट भेटताना किंवा बघताना तुम्हाला एक गोष्ट इथे बघायला पाहिजे की अरे डिटर्मिनंटचे ऑर्डर तर 3/3 आहे. ठीक आहे, ह्याची पण 3/3 आहे, ह्याची पण 3/3 आहे, म्हणजे कुठेतरी 3 एलिमेंट्स पाहिजे तर ऍडिशन मध्ये प्रत्येक जागेवरती, म्हणजे या प्रत्येक जागेवरती 3-3 एलिमेंट पाहिजे होते ना एडिशन मध्ये, मग इथे 2-2 असतात, म्हणजे एक एलिमेंट कुठेतरी गायब आहे. प्रत्येक रो मधला एक एक एलिमेंट कमी आहे, प्रत्येक कॉलम मधला एक एक एलिमेंट कमी आहे, म्हणजे 0 इथे आहे, हे पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात गेली पाहिजे. काय म्हटलं बघा, की ऑर्डर 3/3 आहे म्हटल्यानंतर मला जो डिटर्मिनंट दिसतो तो इथला डिटर्मिनंट मोठा आठवा, प्रत्येकात 3-3 टर्म्स होत्या, 1-2-3, 1-2-3, 1-2-3, 1-2-3, 1-2-3, 1-2-3 अशा पद्धतीच्या, बरोबर आहे. पण इथे तर 1-2, 1-2, 1-2, 1-2, 1-2 सगळीकडे 1-2 दिसतात, त्याच्या पलीकडे दिसतच नाही मला, म्हणजेच काय आहे की इथे कुठेतरी 0 प्रेझेंट आहे. मग तो 0 असणार कुठे, तर याच्यासाठी तुम्ही इथे तर्क वितर्क लावण्यापेक्षा ना सगळ्यात बेस्ट वे इथे बघा की प्रूफ मध्ये जर हा डिटर्मिनंट अवेलेबल आहे तर हा आहे तसा आहे, ह्याच्यात काही 0 संबंधच नाहीये, कारण इथे कुठे 0 लिहिला तर हा मला कधीच डिटर्मिनंट मिळणार नाही. याचं थोडंसं लॉजिक चाललं पाहिजे की मी जर ब्रेकडाऊन करायचं म्हटलं, ठीक आहे, दोन डिटर्मिनंट मी लिहायचे म्हटले आणि मी इथे एक्स वाय झेड चा जो एक डिटर्मिनंट मी इथे लिहिणार आहे तो डिटर्मिनंट मी जर इथे लिहिला आणि ह्या एबीसी च्या डिटर्मिनंट मध्ये मी 0 कुठे म्हटलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं ए बी आणि 0, तो सी कधीच मिळणार नाही मला. मग प्रूफ झालंच कुठलं, मग प्रूफ झालंच कुठलं, म्हणजेच काय आहे की आपल्याला व्हेरिएबल जर इथे दिसत आहेत तर इथे सगळे कॉन्स्टंट असणार आहेत. ठीक आहे, इथे सगळे कॉन्स्टंट एलिमेंट असणार आहे, मग ते कॉन्स्टंट एलिमेंट मध्ये सुद्धा एखादा 0 असणार आहे, बाकी सगळे 1-1 असणार आहे, हे लक्षात घ्या. कारण इथे काय आहे 2b 2c वगैरे असं काही दिसत नाहीये, म्हणजेच इथे काय, इथे कुठेही 1 पलीकडे एक काही नंबर एक्स्ट्रा नाही आहे, ह्या 9 एलिमेंट मध्ये 0 आणि 1 फक्त आहे, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, आणि इथे एबीसी आहे, मी लिहून घेतो, हे माझ्यासाठी सोपं आहे, कारण ह्यानी काय केलंय, आपल्याला ऑलरेडी रेडीमेड दिले की भाई हे तर राहणार आहे. आत्ता बघायचं, आता बघा, आता मी जर इथे 1 लिहिला तर काय गडबड होऊ शकते, तर पहिला एलिमेंट लिहून बघूया गडबड काय होईल हे बघण्याच्या, लिहूनच बघूया, चुका झाल्याशिवाय सुधारणा होणार नाही. रो वाईज मल्टिप्लाय करूया, 1 × a, चलो म्हणजे a प्लस 1 × b, म्हणजे b, 1 × c, अरे a प्लस b प्लस c भेटलं, गलत, इथे पण 1-1 लिहून घेऊया. ठीक आहे, सो एक झालं सोडा, आता मी हे असे लिहिले, आता हे असं करतो मी, इथून पण लिहिलं, इथे पण काय येणार आहे बाबा, इथे पण माझं 1 ना, म्हणजे ए प्लस बी प्लस सी इथे पण आलं, इथे पण ए प्लस बी प्लस सी आलं, जर मी 1-1-1 लिहिलं तर हे असं येणार आहे, पण असं तर कुठेच नाहीये, एका पण ठिकाणी 3 एलिमेंट एकत्र नाही आहेत, मग 0 कुठे असेल, मग 0 कुठे असेल, जर पहिल्या एलिमेंट मध्ये फक्त बी प्लस सी आहे, म्हणजे ए ला मल्टिप्लाय कशाने झालं पाहिजे, 0 उडवून टाका,
झिरो लिहा, ठीक आहे, सिंपल. आता बघा हे झालं, आता इथून बघूया. आता इथे बघितल्यानंतर वन वन इंटू वा ए इथे आता क्यू दिला, त्यांनी थोडक्यात रो वाईज केलेला आहे, काही हरकत नाही. ओके, आपण याला इथे मल्टिप्लाय करूया वन इंटू पी, ठीक आहे. सो वन पी, पी आहे का माझा, ठीक आहे, इथे झिरो आणि इथे वन, वन इंटू आर, ठीक आहे. हे पण मल्टिप्लाय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेऊ शकता, असं काही नाही. मी जे तोंडी करतो की मला सर काय करताय आम्हाला काही कळत नाहीये, पण तुम्ही या स्वतः गोष्टी लिहून घेऊ शकता. ज्यावेळी मी रो वाईज असं मल्टिप्लाय केलं, रो वाईज मल्टिप्लाय केलं, मी लिहितोय कसा ह्याच्यावर माझा डिपेंड राहतो की कॉलम वाईज लिहितोय की रो वाईज लिहितोय, तरच मला ती गोष्ट कळणार आहे. आता हे सगळे एबीसी आहेत ना, मग आता मी इथे काय करतो, आता हे असे मल्टिप्लाय केले तर ह्याच्यासोबत हे पण मल्टिप्लाय केलं पाहिजे. इथे पी आणि क्यू आर, म्हणजे इथे पी प्लस क्यू प्लस आर असं आलं असतं, बरोबर आहे. याला मी जेव्हा ह्याला केलं, आता याला केलं, इथे आलं इथे आलं, हे पण लिहितो, एक्स प्लस वाय प्लस झेड लिहितो याला इथे मल्टिप्लाय केल्यानंतर. पण मला माहिती तीन तीन टर्म्स कुठेच नाहीत, मग ए ला घालवायला मी इथे झिरो लिहिला तर पी पण नसला पाहिजे आणि एक्स पण नसला पाहिजे, ठीक आहे. बघा मला भेटला माझा आन्सर, मी काय केलं, झिरो लिहिल्यामुळे काय झालं, माझा ए पी आणि एक्स इथे निघूनच गेला, मला हे ओरिजिनल जे डिटर्मिनंट आहे ते मला दिसतं इथे. अशा पद्धतीने विचार करा, ठीक आहे, अशा पद्धतीने विचार करा. आता इथे जाऊया, इथे जाऊया, हे वन 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 लिहिलं तर ए बी सी तिन्ही, पण इथे तर फक्त ए आणि सी आहे, म्हणजे बी झिरो झाला पाहिजे म्हटल्यावर इथे झिरो असला पाहिजे, एकदम सोपं. त्यानंतर इथून इथे लिहिलं ए प्लस बी प्लस सी, पण इथे जर ए आणि बी तर आहे म्हणजे काय, सी नसला पाहिजे, सी नसायला काय आहे, हे झिरो असलं पाहिजे. असा थोडासा उलटा विचार करायला लागतो, पर्याय नाही आहे त्या गोष्टीला. तुम्ही ट्रायल अँड एरर सुरुवातीला करू शकता, मी जसं आता केलं तसं की झिरो झिरो वन 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 सगळीकडे लिहून घेतले आणि बघितलं की काय येत आहे, पण त्याच्यानंतर मला कळलं की कुठेतरी काहीतरी चुकीचं येत आहे, म्हटल्यावर मी तिथे झिरो आणण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. सो हे एक लॉजिक फंडा क्लिअर करून घ्या की भाई विचार कसा करायचा. आता हे डायरेक्टली करू शकता, पण पहिलंच आहे ना, पहिला प्रॉब्लेमचं दमाने घ्यायला, ठीक आहे. आता काय झालं, आता बिंदास सिम्पल, तुमचा हे डिटर्मिनंट आहे, याला इव्हॅल्युएट करा, याला अजून प्रॉपर्टी लावायची, अजून लावा. इथे दोन आहेत ना, इथे एक झिरो करून घ्या, मिळवून घ्या, म्हणजे काय होईल की हा जर झिरो मिळाला तर ह्याच्यातून वन हा मायनस झाला मायनस वन, मायनस वन आणि हा झाला झिरो, म्हणजे ह्याच्या इव्हॅल्युएटला एक्सपांड केलं तर हा वन इंटू हा इथे आणि मायनस म्हणजे प्लस वन, पॉझिटिव्ह वन येईल, ठीक आहे. सो इथं झिरो करा, इथे झिरो करा, काय फरक पडणार नाही आहे, ठीक आहे, बघू शकता. आता मी जर असं म्हटलं, करूनच दाखवतो, सी टू टेन्स टू सी टू मायनस सी वन, ठीक आहे, असं केलं तर काय होईल बघूया आपण. चेंज केल्याशिवाय पर्याय नाही, वन मायनस झिरो वन, झिरो मायनस वन वन आणि वन मायनस झिरो झिरो, ठीक आहे. हे वन झालं, हे वन आहे तसं नाही, इथे बदल होईल ना, नाही हा वन वन आहे तसंच राहणार आहे, ठीक आहे. ओके, हा करेक्टनं बदल केलेला, वन मायनस झिरो, झिरो मायनस वन म्हणजे इथे मायनस वन आलं पाहिजे, ठीक आहे. आता इथे बघू शकता हे झिरो आहे, मी विथ रिस्पेक्ट टू दिस एक्सपांड करायचं म्हटलं तर काय होणार आहे, वन इंटू वन मायनस मायनस वन, बरोबर ना, विथ रिस्पेक्ट टू दिस मी एक्सपांड केलं. सो वन इंटू ब्रॅकेट दिस वन, सॉरी दिस वन इंटू वन आणि हे मल्टिप्लाय, सो वन इंटू वन मायनस ऑफ मायनस वन आणि हे आहे ते, म्हणजे वन इंटू टू, म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं, टू, म्हणजे ह्याचं जर आन्सर टू झालं तर टू इंटू हे आहे तेच ए बी सी पी क्यू आर एक्स वाय आणि झेड, हेन्स प्रूव्ह, बरोबर आहे, एच पी हेन्स प्रूव्ह. आता तुम्ही म्हणाल सर हे किचकट आहेच, नाही म्हणणारच नाही, जिथं कठीण आहे कठीण आहे स्पष्ट सांगणार, ॲज अ टीचर असेल ना तर काही असेल, पण जिथे मुलांना मला जाणवणार की जिथे मुलांना थोडंसं जिथे टफ जाईल तिथे गोष्टी मी सांगणार तुम्हाला की या टफ आहेत, म्हणजेच तुम्ही थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन कराल, या हिशोबाने सांगणार, बाकी काही नाही, ठीक आहे. सो हा पार्ट क्लिअर असलाच पाहिजे की भाई मल्टिप्लिकेशन कसं होतं. आता थोडक्यात तुम्ही ना ह्याच्यावरून डायरेक्टली हे आन्सर लिहू शकता, हे नसेल तरी पण ह्याचं आन्सर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. हे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस नाही येणार आहे. सो वन स्टेप मध्ये आलं, तुम्ही प्रॉपर्टी लावले असते दोन चार पाच स्टेप लागले असते माहित नाही, पण हे माहीत असल्यामुळे ब्रेकडाऊनची स्टेप माहीत असल्यामुळे काय झालं, वन स्टेप मध्ये हे येऊन गेलं. सो हे थोडंसं लक्ष देणं आपल्याला अतिशय याच्यात गरजेचं आहे, कारण कसं आहे की जर लक्ष नाही दिलं तर मग ते काय कळणार नाही की काय लिहितोय काय नाही लिहित आहे, मग ते सरांनी काहीतरी लिहिलं हे कुठून वन झिरो आले आणि काय काहीच नाही. थोडं कॉन्सन्ट्रेट करा, बाकीच्या लेक्चरला मी तुमचं एवढं काय मागितलं नव्हतं गोष्टी कॉन्सन्ट्रेशनच्या, पण ह्या लेक्चरला कॉन्सन्ट्रेशन फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघून घेऊया आपण. प्रॉब्लेम कुठल्याही टाईपचा असो तुमचं लॉजिक ह्याच टाईपनी वर्क झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये काही दुसरा दोराय नाहीये. प्रॉब्लेम कोई भी हो लॉजिक सेम, ब्रेकडाऊन करा, कॉन्स्टंट शोधा आणि
सरळ मल्टीप्लाय करायला सुरुवात करा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. वा तुम्हाला आवडेल याचं. कॉस ऑफ ए मायनस पी, त्यानंतर कॉस ऑफ ए मायनस क्यू, त्यानंतर कॉस ऑफ ए मायनस आर. युअर ट्रिग्नॉमेट्री इज बॅक, युअर फेवरेट चॅप्टर. कॉस आय बी मायनस, ओके बी मायनस पी, ओके बी मायनस पी, कॉस ऑफ ए मायनस क्यू, सॉरी बी मायनस क्यू, आणि कॉस ऑफ इथे येणार आहे ना, इथे बी मायनस आर, इथे काय असलं पाहिजे, कॉस ऑफ सी मायनस पी, कॉस ऑफ सी मायनस क्यू, कॉस ऑफ सी मायनस आर. हे कशाला प्रूव्ह करायचं रे बाबा, काय दिलं झिरो. वा, यू हॅव टू प्रूव्ह दिस बिग अँड ह्यूज डिटर्मिनंट. बाकी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे तर नाही, इथे काही तसं काही आपल्याला इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेलं नाही त्याने. फक्त एवढंच म्हटलंय की दिस इज अ गिव्हन डिटर्मिनंट, प्रूव्ह दॅट इट इज इक्वल टू झिरो. आता याला दोन पर्याय, याला दोन पर्याय. एक तर ओपन करा, डायरेक्टली ओपन करा आणि प्रॅक्टिस करा की बाबा आपल्याला डायरेक्टली इव्हॅल्युएट करून होणार आहे का, शक्य आहे का. नाहीतर सरळ दिसताना मला इथे फॉर्म्युले दिसतात, कॉस ए मायनस बी. आता कॉस सी, तुम्हाला हे जरा फॉर्म्युले थोडेसे माहिती पाहिजे. ठीक आहे, हे फॉर्म्युले इथे कॉस ए मायनस आहे, सगळे कॉस ए मायनस, कॉस ए मायनस, कॉस ए मायनस मध्ये फॉर्म्युले. सो याचा फॉर्म्युला काय, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी, असं काहीतरी होतं ना, कॉस ए, बरोबर. सो काय येणार आहे, कॉस ऑफ ए कॉस ऑफ बी प्लस साईन ऑफ ए साईन ऑफ बी. ठीक आहे, इथे काय येईल, तसंच कॉस ए कॉस क्यू प्लस साईन ए साईन क्यू, इथे कॉस ए कॉस आर प्लस साईन ए साईन आर. ठीक आहे, इव्हेंच्युअली आता हे एकच मी लिहिलंय, कारण हे बाकीचे तुम्ही थोडंसं इथे बघू शकता. इथे तुम्ही लिहा कॉस बी कॉस पी प्लस साईन बी साईन पी, ओके साईन पी, आता शॉर्टमध्ये लिहिलं आहे साईन सगळे, त्यामुळे समजून घ्या. इथे तुमचं हे सगळे लिहू शकता तुम्ही, हे बाकीचे एलिमेंट्स तुम्ही भरू शकता एक्झॅक्टली. ठीक आहे, आता हे आल्यानंतर काय, इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल की रो वाईज कॉन्स्टंट काय, कॉलम वाईज कॉन्स्टंट काय, इथे थोडंसं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सो ते बघून घेऊया की रो वाईज असं बघायला सुरुवात केलं तर बाबा काय कॉन्स्टंट मिळतंय मला, तर ते बघा की बाबा कॉस ए आहे, कॉस ए आहे, कॉस ए आहे, सगळ्या ठिकाणी कॉस ए तर मला दिसतोय, अजून काय दिसतंय, साईन ए दिसतोय, आता कॉस क्यू नाही, म्हणजे कॉस ए आणि साईन ए मला कॉन्स्टंट दिसत आहे. ठीक आहे, बघा इथे मी आता लिहितो, रो वन मध्ये मला कॉस ए आणि साईन ए कॉन्स्टंट दिसत आहे, तर रो टू मध्ये मला काय दिसतंय, तुमचं आता रो टू तुम्हाला एक्सपांडच करावं लागेल ते प्रॉपर बघण्यासाठी. ठीक आहे, तरी मी इथे हे लिहून ठेवतो, कॉस सी कॉस पी प्लस साईन सी साईन पी, इथे लिहून घेऊया कॉस बी कॉस क्यू प्लस साईन बी साईन क्यू, पर्याय नाही, थोडंसं लिहायच्या महिन्यात घ्यायला हवे, साईन बी कॉस आर प्लस साईन बी साईन आर. इथे काय येणार आहे, कॉस सी कॉस क्यू प्लस साईन सी साईन क्यू, इथे कॉस सी कॉस आर प्लस साईन सी साईन आर. ठीक आहे, ओके काही हरकत नाही. आता बघूया कॉस बी एक कॉमन दिसतो आणि साईन बी, ठीक आहे, म्हणजे कॉस बी आणि साईन बी कॉमन आहे, तर रो थ्री मध्ये मला कॉस सी आणि साईन सी कॉमन दिसते. आता हे रो वाईज बघितलं मी, आता कॉलम वाईज बघण्याचा प्रयत्न करूया. कॉलम वाईज मला काय कॉमन दिसतंय, कॉस पी आणि साईन पी कॉमन दिसतंय. सो कॉलम वन वाईज मला कॉस पी आणि साईन पी कॉमन दिसतंय, कॉलम टू वाईज कॉस क्यू आणि साईन क्यू कॉमन दिसतोय, आणि कॉलम थ्री वाईज साईन क्यू सॉरी कॉस क्यू आणि साईन सॉरी क्यू नाही आर आहे तिकडे, मी इथेच बघून लिहित आहे, कॉस आर आणि साईन आर हे मला कॉमन दिसतंय गोष्टी. ठीक आहे, सो आता इथून मी काय लिहू शकतो, इथून मला लिहायला आता एक गोष्ट बघितली तर मला दोन दोनच गोष्टी दिसतात, मला इथे दोन दोनच गोष्टी दिसत आहेत, मला इथे कुठे असं हे दिसत नाही, म्हणजे थर्ड एलिमेंट मला कुठेच दिसत नाहीये. मी जर रो वन कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं तर रो वन मध्ये मला कॉस ए आणि साईन ए फक्त दिसतोय, म्हणजे साईन कॉस ए साईन ए एका ह्याच्यात लिहिला, कारण मला दोन डिटर्मिनंट तयार करायचे आहेत. बघा इथे मी लिहिलं कॉस ए लिहिला, रो वाईज बघतोय आणि एका ठिकाणी मी साईन ए लिहिला, तर तिसरा एलिमेंट माझा काय असणार, ऑब्विसली झिरो. ठीक आहे, आणि याच्या वेळी ज्यावेळी मी लिहिणार आहे, अजून इथे ज्यावेळी बघणार आहे, त्यावेळी माझं काय येणार आहे, आता हे तर तुम्ही कम्प्लीट घेऊन करू शकता, इथे काय आता कॉस बी साईन बी झिरो, कॉस सी आणि साईन सी झिरो. आता इथे बघताना काय येणार आहे, कॉस पी आणि साईन पी, म्हणजे ह्याच्यासारखंच लिहायचं, कॉस पी साईन पी झिरो
पुन्हा कॉस क्यू साईन क्यू झिरो कॉस आर साईन आर आणि झिरो. ठीक आहे. सो इथे आता बघितल्यानंतर मला एक गोष्ट कळते की याचा आन्सर कसा येणार आहे झिरो. तर ऑब्व्हियसली एलिमेंट बघा, एक अख्ख्याचे एलिमेंट झिरो आहे, तिथे पण अख्ख्याचे एलिमेंट झिरो आहे. सो झिरो इंटू झिरो इव्हेंच्युअली झिरो, हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, हेन्स प्रूव्ह. आता इथे थोडस कसं आहे, थोडस लेंदी पण आहे आणि थोडस समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी उद्दाम का असं रो वाईज आणि कॉलम वाईज लिहून दिले तुम्हाला, तर तुम्हाला पण कळावे त्या गोष्टी की नक्की एक्झॅक्टली वर्क कसे होतात. की कॉन्स्टंट सर म्हणतात मगासून कॉन्स्टंट बघा कॉन्स्टंट बघा कॉन्स्टंट बघा, पण नक्की काय बघायचं आहे, तर हे या पद्धतीने बघायचं आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने थोडस तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागणार आहे, मेहनत तर घ्यावी लागेल, पर्याय नाही त्या गोष्टीला. आपल्याला आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना थोडस ट्रिग्नॉमेट्रिक नॉलेज म्हणजे सगळ्याचं नॉलेज पाहिजे, कारण फायनल पेपरला कुठला क्वेश्चन कशासोबत इंटर रिलेटेड आहे ते काय मी काय सांगू शकत नाही, तुम्ही पण सांगू शकत नाही, ते फक्त आयआयटी वगैरे माहिती आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट तर एक क्लिअर करून घ्या की आपल्याला करायचं काय आहे आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला वर्क करायचं आहे, आणि हे दिसतंय मला. ठीक आहे. सो हे झालं असेल, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघून घेऊया. चला चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. लेंदी प्रॉब्लेम थोडेसे सोडवाय, टाइम तर जाणार आहे, पण इंटरेस्टिंग आणि टॉपिक संपत आले सो अजून इंटरेस्टिंग आहे, कारण पुढचं टॉपिक मस्त आहे. ओके. आता अजून एक क्वेश्चन बघूया, हा थोडासा अजून लेंदी आहे क्वेश्चन. ए मायनस एक्स स्क्वेअर ए मायनस वाय स्क्वेअर ए मायनस झेड चा होल स्क्वेअर, त्यानंतर काय एक्झॅक्ट टर्म बघून घ्या, बी आणि सी. ठीक आहे. बी मायनस एक्स चा होल स्क्वेअर सी मायनस एक्स चा होल स्क्वेअर, इथे बी मायनस वाय चा होल स्क्वेअर सी मायनस वाय चा होल स्क्वेअर, इथे बी मायनस झेड चा होल स्क्वेअर आणि इथे सी मायनस झेड चा होल स्क्वेअर. आणि हे प्रूव्ह कशाला करायला सांगितलंय, टू इंटू ए मायनस बी ओ के, हे सायक्लिक आहे. बी मायनस सी सी मायनस ए आणि अजून काय, हा हे पण सायक्लिक आहे. एक्स मायनस वाय वाय मायनस झेड आणि झेड मायनस एक्स. ठीक आहे. ओके. आता बघा, पहिलं तर गोष्ट आहे प्रॉब्लेमला अप्रोच कशा पद्धतीने ठेवूया आपण, ह्याचा थोडासा विचार करूया. डायरेक्टली जंप नको करूया, कारण काही मला दिसतंय की आन्सर काय असणार आहे, पण तरी सुद्धा कसं आहे की तुम्ही कसा विचार करायचा. मी म्हणतो थोडस ना इथे ह्या पार्टकडे लक्ष द्या तुम्ही, आणि ह्या पार्टकडे इंडिव्हिज्युअली लक्ष द्या. आता हे असं नाही वाटत तुम्हाला बघितल्यानंतर की बाबा हे कुठेतरी प्रॉपर्टी बघितली होती सर, मी इम्पॉर्टंट रिझल्ट पार्ट करायला सांगितलेले, त्या इम्पॉर्टंट रिझल्टमध्ये अशी गोष्ट होती, आठवा 100% आठवणार, मी गॅरंटी देतो तुम्हाला आठवणार आहे. कारण काय आहे की मला असं कुठेतरी डिटर्मिनंट इमॅजिन झाला पाहिजे, वन वन वन, त्यानंतर ए बी सी असेल किंवा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर असेल, असं काहीतरी इमॅजिन होतंय. सिंगल ए बी सी बरोबर आहे, त्यानंतर ए स्क्वेअर बरोबर, ए स्क्वेअर वाला एलिमेंट बघा, ए वन ए स्क्वेअर किंवा वन ए ए स्क्वेअर किंवा वन ए स्क्वेअर ए, काय आठवत असेल तर बघा. तर तसं जर येणार असेल तरच मला हे भेटू शकतं. म्हणजे काय, मी जेव्हा हे ब्रेक करणार आहे ना, मला कुठेतरी वन 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 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि वन 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 एक्स वाय झेड एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर हे दिसलं पाहिजे मला. हे थोडस तुमचं प्रॅक्टिसने गोष्टी होतील. ठीक आहे. आता याला सोडवायची पद्धत ऑब्व्हियसली एक्सपांड करायला लागणार आहे. सो ए स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस टू ए वाय प्लस वाय स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस टू ए झेड प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, थोडं डिटर्मिनंट मोठा येणार आहे. बी स्क्वेअर मायनस टू बी एक्स प्लस बी सॉरी एक्स स्क्वेअर, ओके एक्स आहे ना सगळीकडे. ठीक आहे. ओके. बी स्क्वेअर मायनस टू बी वाय प्लस वाय स्क्वेअर आणि इथे बी स्क्वेअर मायनस टू बी झेड प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे. इथे करणार आहे सी स्क्वेअर मायनस टू सी एक्स प्लस एक्स स्क्वेअर, त्यानंतर इथे सी स्क्वेअर मायनस टू सी वाय प्लस वाय स्क्वेअर, त्यानंतर सी स्क्वेअर मायनस टू सी झेड प्लस झेड स्क्वेअर. ओके, करेक्ट असेल. ठीक आहे. एक्सपान्शन तर झालं, ऑब्व्हियसली क्वाड्रॅटिक होतं, होल स्क्वेअर तुम्ही क्वाड्रॅटिक मध्ये घेऊन आलो त्याला. आता माझं काम परत सुरू, आता मला तेच काम सुरू, माझी नजर असली पाहिजे की रो वाईज मला कॉन्स्टंट काय दिसतंय, कॉलम वाईज मला कॉन्स्टंट काय दिसतंय, हे बघायला सुरुवात करायची. तर बघा रो वाईज बघितलं तर ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर एक मला कॉमन गोष्ट दिसते, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर म्हणजे ते काय मला कॉमन दिसत नाही. म्हणजे रो वाईज बघितलं तर ए स्क्वेअर एक कॉमन गोष्ट दिसते, आणि हा बघा टू ए टू ए आणि टू ए म्हणजे मायनस टू ए मला कुठेतरी कॉन्स्टंट दिसतोय रो वाईज ज्यावेळी मी नजर फिरवतो त्यावेळी. ठीक आहे. आता रो वाईज जर मला हे कॉमन दिसतंय तर ऑब्व्हियसली मला कॉलम वाईज ज्यावेळी बघणार आहे त्यावेळी मला काय दिसतंय बघा, तर हा तर विषय नाही, एक्स 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 कॉमन दिसतोय, एक्स 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 हे कॉमन आहे आणि एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा एक कॉमन दिसतोय. मी आता एक रो आणि एका कॉलमच्या हिशोबाने विचार करतोय, तुम्ही इथे इथून ह्याच्यात काय कॉमन दिसतंय तर बी स्क्वेअर आणि मायनस टू बी,
त्यानंतर इथे काय दिसतंय सी स्क्वेअर आणि मायनस टू सी, इथे येत राहणार आहे वाय आणि वाय स्क्वेअर, इथे झेड आणि झेड स्क्वेअर कॉमन दिसणार आहे. सो हे तुम्ही लिहू शकता, मी हे फक्त जुगाड म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून लिहितोय, ह्याची काही लिहायची गरज नाही आहे कुठे. ठीक आहे, सो कॉन्स्टंट दिसतात ना दोन डिटर्मिनंट, तर लिहायचे आपल्याला टेन्शन घ्यायचं आम्ही लिहून टाकलं. एक लिहिलं आम्ही बाबा चला ए स्क्वेअर, इथे बी स्क्वेअर, सी स्क्वेअर, मायनस टू ए, मायनस टू बी, मायनस टू सी. तिसरा एलिमेंट ऑब्विसली वन असणार आहे कारण की सगळे एलिमेंट प्रेझेंट आहेत. ठीक आहे, सगळे एलिमेंट इथे बघा, एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन तीन, तीन तीन टर्म आहेत म्हणजे इथे झिरो कुठेही प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे, सो हे तीन एलिमेंट झाले. इथे लिहूया आता हा पहिला वन 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 असेल कारण की इथे काय आहे कॉन्स्टंट नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यात मला एक्स एक्स आणि सॉरी एक्स आणि वाय, एक्स वाय झेड, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि झेड स्क्वेअर. ठीक आहे, सो हे ज्यावेळी मला दिसतंय ना त्यावेळी मला एक गोष्ट कळली पाहिजे की बाबा ह्याचा आन्सर तर मला इथेच क्लिअर झाला, याचं एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड आणि झेड मायनस एक्स, हे तर मला युझिंग प्रॉपर्टी क्लिअर झालं. पण इथे थोडासा प्रॉब्लेम आहे. इथे मला काय दिसतंय, हा आता डिटर्मिनंट जर सोडवायचा म्हटला, ठीक आहे, हा डिटर्मिनंट जर सोडवायचा म्हटला तर बघा, मी मायनस टू कॉमन घेतो, मायनस टू कॉमन घेतला आणि मी लिहिलं ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर, ए बी सी वन वन वन. पण मला प्रॉपर्टी काय सांगते, वन पहिल्या ह्याच्यात असला पाहिजे. इंटरचेंज बघा, इंटरचेंज सी थ्री आणि सी वन, सी वन आणि सी थ्रीला आपण काय करूया इंटरचेंज करूया, मध्ये एबीसी बरोबर आहे. पण दोन कॉलम किंवा दोन रो इंटरचेंज केले की एक निगेटिव्ह साईन बाहेर येते हे मला माहिती पाहिजे. सो ज्यावेळी मी एक निगेटिव्ह साईन बाहेर येईल ह्या टू सोबत ती पॉझिटिव्ह होईल आणि इथे वन 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 येईल, एबीसी आहे तसा. आणि हा जाईल तिसऱ्या पार्टवर ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर वरती, म्हणजे ह्याचं पण आन्सर काय झालं, टू इंटू ए मायनस बी, बी मायनस सी, सी मायनस ए, मग हे इंटू हे म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे. बघा याचं आन्सर काय झालं, टू इंटू ए मायनस बी, बी मायनस सी, सी मायनस ए, आणि याचं आलं एक्स मायनस वाय, वाय मायनस झेड आणि झेड मायनस एक्स. हेच प्रूव करायचं होतं का? यस, हेच प्रूव करायचं होतं. सिम्पल आहे, फार काही खरंच काही कठीण नाही याच्यात. फक्त एकदा तुम्हाला असं म्हणजे पटापट क्लिअर झालं ना गोष्टी, नक्की करायचं काय बाबा, इथे काय हिंट असली पाहिजे, तर हे इझिली जमून जाणार, याच्यात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा सिम्पल स्क्वेअर होतं, मी काय केलं फक्त एक्सपांड केलं, पहिलं माझं लॉजिक वर्क झालं, एक दोन तीन, तीन तीन टर्म्स प्रेझेंट आहेत म्हणजे झिरो कुठेही नसणार आहे. मग तो काय असू शकतो, तिथे भारी भारी वन असेल, मी टाकून बघितलं, तुम्हाला शंका असेल तुम्ही टू टाका आणि बघा चेंज होतात का. ठीक आहे, त्यानंतर एक गोष्ट बघितली बघा, मी रोवाईज नजर मारली, रोवाईज नजर मारल्यावर मला ए टू ए स्क्वेअर, ए स्क्वेअर, ए स्क्वेअर कॉमन दिसला, टू ए, टू ए, टू ए कॉन्स्टंट दिसला, इथे बी स्क्वेअर दिसला, इथे टू बी दिसला, सगळीकडे असं ज्यावेळी बघायला लागलो त्यावेळी हा एक्स एक्स आणि एक्स मला कॉन्स्टंट दिसला, एक्स स्क्वेअर मला कॉन्स्टंट दिसला, सो ते लिहून काढलो. सिम्पल, रो वाईज बघा, कॉलम वाईज बघा, कॉन्स्टंट सापडतील, कॉन्स्टंट सापडले, कॉन्स्टंट म्हणजे जे सेम आहे लिहून टाकलं, मॅन्युवलेट केलं, आन्सर भेटला. ठीक आहे, काही टेन्शन येण्याची गरज नाही. अजून एक क्वेश्चन बघूया, चलो अजून एक क्वेश्चन बघूया अँड देन वील स्टॉप. होमवर्कला तुम्हाला एक दिलेला आहे क्वेश्चन, बाकी तुम्ही डीपीव्ही मधून सोडवायचं. आपण इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन, मस्त क्वेश्चन. काय दिलं आहे, प्रूव दॅट, प्रूव दॅट दिले की ग्रंथ लिहून दिला आहे, सी झिरो ए बी ए आणि झिरो इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए बी आणि ए सी. ठीक आहे, इथे ए बी, इथे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इथे बी सी, इकडे ए सी, इकडे बी सी आणि इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे संपलं नाही, टेन्शन घेऊ नका, म्हणून म्हटलं ग्रंथ लिहून दिलेला आहे. तीन चार गोष्टी एकदम प्रूव्ह करायला सांगितल्यात, ए स्क्वेअर, ए बी आणि ए सी. इथे काय येणार आहे, ए बी, इथे ए सी, इथे मायनस बी स्क्वेअर, इथे बी सी, बी सी आणि मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. हा, छोटंसं प्रूफ विचारलं आहे आपल्याला, छोटं, एकदम छोटं आहे, आपल्याला करावं तर लागणार आहे, एकदम लहान सहान असं प्रूफ आपल्याला. अच्छा, हे स्क्वेअर आहे, वा हे स्क्वेअर आहे, अख्खा डिटर्मिनंट इज स्क्वेअर. ओके, आपण काय करूया ना, या ओरिजिनल डिटर्मिनंटला वापरून एक 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 प्रूव्ह करायचा प्रयत्न करूया, आपल्याला तर ते बेटर राहील माझ्या मते. ठीक आहे, सो इथे स्क्वेअर म्हणजे काय रे, तर हाच डिटर्मिनंट, यालाच मल्टीप्लाईड. ठीक आहे, ए झिरो मल्टीप्लाईड आहे झिरो सी बी, सी झिरो ए आणि बी ए झिरो, हे जर मी मल्टीप्लाय केलं तर काय होणार आहे बघा,
हो भेटून जाईल, भेटणार आंसर 100%. हा 0 0 झाला, मग प्लस सी स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर पहिला एलिमेंट झाला, रो वाईज करून बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर 0 0 झालं, हे 0 हा राहिला काय, ए बी फक्त, ए बी आहे माझ्याकडे, गुड, ते पण आहे. आता हा इंटू हे म्हणजे दिस इंटू दिस, 0 0 झालं, सी ए झालं आणि बी इंटू 0 0 म्हणजे ए सी आहे माझ्याकडे. ओके, सो म्हणजे हे तुम्ही व्हेरीफाय करा, रो इंटू रो, ह्याला रो इंटू रो करून बघा, तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल. सो आपण डायरेक्ट लिहूया सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतःच व्हेरीफाय करून घ्या. ठीक आहे, नंतर तुम्हाला मार्क नाही आलं तर तुम्हीच बोलणार मला सांगितलं. ठीक आहे, एक तर झालं, आता दुसऱ्याला कसं प्रूव्ह करता येईल, मायनस बी स्क्वेअर ना, ओरिजिनल जर डिटर्मिनंट घेतला. ठीक आहे, हा उडाला, हा उडाला, हे झालं बी मायनस ए बी, तर हा मायनस, ठीक आहे, हे पण पॉसिबल आहे. आता सेकंड याला काय करायचं प्रूफ, आपण ह्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स काढण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ह्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स काढण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. सो याचा को फॅक्टर ज्यावेळी मी काढणार आहे त्यावेळी काढणार आहे, बघूया आपण. बघा, हा 0 आणि दिस इंटू दिस आणि ए स्क्वेअर म्हणजे पहिला एलिमेंट माझा काय येणार आहे, लिहून घेऊया 0 सी बी सी 0 ए आणि बी ए आणि 0. आता को फॅक्टर का काढतोय, तर जो काय आपल्याला दिलेला आहे मॅट्रिक्स डिटर्मिनंट त्या हिशोबाने आपल्याला आन्सर भेटून जाते. सो को फॅक्टर आपण इथे काढू शकतो, ह्याचा को फॅक्टर काढूया आपण. को फॅक्टर काढताना काय होईल, दिस विथ रिस्पेक्ट टू दिस घेतलं तर काय येणार आहे 0 इंटू 0 आणि मायनस ए स्क्वेअर, म्हणजे काय झालं मायनस ए स्क्वेअर. विथ रिस्पेक्ट टू दिस घेतलं तर काय होईल, हे आणि हे गेलं, राहिलं काय सी 0 मायनस ए बी म्हणजे प्लस ए बी झालं ते, आणि हे ज्यावेळी गेन विथ रिस्पेक्ट टू दिस त्यावेळी काय आहे ए सी आणि इथे बी इंटू 0 म्हणजे हे ए सी झालं. ठीक आहे, सो आपल्याला हे पण प्रूफ भेटतंय. सो एकाने जर भेटतंय तर दुसऱ्याने पण भेटणार, ए बी मायनस बी सी, ओके बी स्क्वेअर आहे का तिथे, बी स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि बी सी इथे ए सी बी सी आणि मायनस सी स्क्वेअर तुम्ही करू शकता. हे को फॅक्टर मॅट्रिक्स काढा, तुम्हाला ह्याचा आन्सर भेटून जाईल इझी. ठीक आहे, सो तो वाला फॉर्म्युला प्रो वापरा, डेल्टा इज इक्वल टू कॅपिटल डेल्टा मिळून जाईल. हा जर माझा स्मॉल डेल्टा आहे तर हा माझा काय झाला, दिस इज नथिंग बट माय कॅपिटल डेल्टा, हे कळायला काही हरकत नाही. ठीक आहे, सो क्लिअर अबाउट दिस थिंग, हे समजत असेल काय लिहिलेलं आहे काय नाही लिहिलेलं. सो ते इम्पॉर्टंट रिझल्ट जो सांगितलेला तो आपल्याला इथे उपयोगी आला, हे तर कळलं पाहिजे. ठीक आहे, आता राहिली थर्ड गोष्ट. थर्ड गोष्ट आपल्याला दिलेली आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. आता हे प्रूव्ह करण्यासाठी काय करू शकतो आपण, याला अजून एक प्रॉपर्टी आपल्याला वापरायला पाहिजे फोर्थ, याला आपल्याला प्रॉपर्टी काय वापरता येईल, ओके आपण ओरिजिनल डिटर्मिनंट तर लिहून घेऊया 0 सी बी सी 0 ए बी ए आणि 0 लिहून घेतला. ठीक आहे, आता एक डिटर्मिनंट जर ऑब्झर्व केला तर हा सिमेट्रिक आहे, बघा विथ रिस्पेक्ट टू डायगोनल हा काय झाला, हा सिमेट्रिक टाईप डिटर्मिनंट झाला सी सी बी बी ए ए. आता तुम्ही म्हणा सर स्क्यू सिमेट्रिक आहे, 0 0 आहे, ते 0 असू दे पण साईन मायनस नाही आहे, सो हा सिमेट्रिक झाला. सो सिमेट्रिक मध्ये एक गोष्ट जर तुम्हाला माहिती होती की सिमेट्रिक डिटर्मिनंटची तुम्हाला आठवत असेल तर बघा प्रॉपर्टी दिली होती लिहून एफ जी ए बी सी आणि एफ जी एच, बरोबर आहे, ए बी सी आणि एफ जी एच च्या फॉर्म मध्ये लिहून दिलेला डिटर्मिनंट होता. आठवा, विचार करा, इम्पॉर्टंट रिझल्ट पहिलाच सांगितला होता 3 इंटू समथिंग मायनस मायनस मायनस, त्या हिशोबाने जर मी एक्सपांड करायचं म्हटलं ना तर हे काय होणार आहे, हे 2 हे 0 म्हणजे 0 मायनस, ओके सो हे 2 ए बी सी म्हणजे हे 3 तर 0 झालं, 0 प्लस 2 ए बी सी मायनस 0 मायनस 0 मायनस 0 फॉर्म्युलाने. ठीक आहे, सो हे काय इव्हेंच्युअली काय झालं 2 ए बी सी झालं, पण हे कसं आहे, हा ओरिजिनल डिटर्मिनंट आपला काय आहे नुसता दिस, मला काय पाहिजे स्क्वेअर आहे ना, हा शेवटी इकडे स्क्वेअर आहे, म्हणजेच काय झालं ह्याचं स्क्वेअर ज्यावेळी घेईन 2 ए बी सी होल स्क्वेअर इज इक्वल टू 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. ठीक आहे, सो तुम्ही ही प्रॉपर्टी तुमचं तुम्ही मुद्दा म्हणून लिहून नाही दिले, शोधायचे तुमचं तुम्ही ज्यावेळी काय इथे आयतं लिहून दिलं ना कोण बघणार नाही, जरा ही प्रॉपर्टी शोधायला जाल 4 प्रॉपर्टी वाचून या. ठीक आहे, सो हे कसं आलं हे तुमचं तुम्ही बघायचं आहे, हे कुठून आलं काय आलं हे तुमचं तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. हे 2 ए बी सी जर समजलं, हे 0 0 0 का आहे तर ह्या 0 मुळे, ह्याच्यात प्रत्येकामध्ये एक डायगोनलची टर्म आहे, त्या तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली ह्याचा स्क्वेअर म्हटल्यावर हे स्क्वेअर केलं 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे प्रूव्ह झालं. हे चारही गोष्टी इथे क्लिअर कट झालेल्या आहे. ठीक आहे, चारही गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या. पहिल्या ह्याच्यासाठी आपण काय केलं, प्युअर मल्टिप्लिकेशन वापरलं,
दुसऱ्यासाठी को फॅक्टर वापरलं आणि तिसऱ्यासाठी सिमेट्रिक डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी वापरून टाकली. सो मला वाटतं हे मोर देन इनफ आहे समजायला की काय चाललेलं आहे डिटर्मिनंट मध्ये, मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स मध्ये. सो एवढे एक्झाम्पल पुष्कळ झाले मला वाटतं. हे प्रॉपर स्टडी करा, हे जेवढे एक्झाम्पल झालेत ना हे जरा प्रॉपर स्टडी करा, ह्याचा अभ्यास चांगला करा, म्हणजे काय थोडंसं अजून क्लिअर होईल. याच्यावरचे प्रॅक्टिस करा एक्झाम्पल, स्वतः थोडेसे एक्झाम्पल फॉर्म करा, म्हणजे तुम्हाला अजून गोष्टी समजायला सुरुवात होईल. आणि ह्याच्यासोबत आपण ऑफिशियली असं नाही पण बऱ्यापैकी तर सगळा लेसन संपलेला आहे, आपल्याला थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आहेत, ते आपण उद्या बघणार आहोत, ठीक आहे. सो हे लेक्चर प्रॉपर बघा, हे इम्पॉर्टंट आहे, ह्याला थोडंसं तुम्हाला वेळ जाईल. तुम्हाला असं वाटेल अरे हे काय समजलं नाही, बिंदास परत बघा, तीन वेळा बघा, चार वेळा बघा, पण समजून तर घ्यावं लागणार आहे, पर्याय नाही आहे आपल्या गोष्टीला, ठीक आहे. सो हे क्लिअर असेल तर बेटर राहील आपल्याला, ह्याच्यावरती एक्झाम्पल आलं तर सोडवता आलं पाहिजे, ठीक आहे. सो दिस वॉज इट फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट्स. जेवढे काही नोट्स, इम्पॉर्टंट रिझल्ट आणि प्रॉपर्टीज सांगितलेले आहेत सगळं व्यवस्थित करा, प्रॉपर आन्सर्स पाठवा दिलेल्या होमवर्कचे, डाऊट सेशनला नक्की या, भेटूया आपण तिकडे, आणि काय असतील तर डाऊट तुमचे सॉल्व्ह करूया. तोपर्यंत थँक्यू.